ठीक है, स्टार्ट करो लेक्चर। बगा पीपीटी दिसतीये हो का? थर्ड चैप्टर स्टार्ट आहे, त्याच्यातले भरलेला न्यूमेरिकल डिफरेंशिएशन यूजिंग फॉरवर्ड मेथड, त्याच्यानंतर न्यूमेरिकल डिफरेंशिएशन यूजिंग बैकवर्ड मेथड पण झालेली आहे आपली। त्याच्यामध्ये किती एक्झाम्पल काल झालेले होते आपले, लास्ट लेक्चरला, काल म्हणजे लास्ट लेक्चरला एक दोन एक्झाम्पल झाले असतील। आज आपण तीन एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यावरचे। हे एक्झाम्पल मला वाटतं झालेलं होतं, डी वाय बाय डी एक्स अँड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1.1 फाइंड आउट करायचं होतं, नेट एक्स इज इक्वल टू 1.6। 1.1 ला तुम्हाला फॉरवर्डचा फॉर्म्युला यूज करावा लागतोय, त्यामुळे आपण तो पॉइंट स्किप केलेला, कारण आपण फॉरवर्डचे बरेच एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, त्यामुळे आपण फक्त हे एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू 1.6 साठी सॉल्व केलेलं होतं। ठीक आहे, एक्झाम्पल झालेलं होतं का? नाही एक्झाम्पल स्टार्ट केलेलं नाही ना? नाही ठीक आहे, चालतं, घ्या मग सॉल्व करायला। हा ठीक आहे, चालतंय। बघा एक्झाम्पल काय आहे। फ्रॉम द फॉलोइंग टेबल फाइंड फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एट एक्स इज इक्वल टू 1.5। एक्सच्या व्हॅल्यू आहेत 0, 0.5, 1, 1.5, 2। त्याचे करस्पॉन्डिंग वाय आहेत 0.3989, 0.3521, 0.2420, 0.1295, 0.0540। ठीक आहे, 1.5 व्हॅल्यू बघितली तर टेबल मधली लास्टची व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपण इथं डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी बॅकवर्डचा यूज करणार आहोत। ठीक आहे, न्यूमरिकल डिफरेंशिएशन यूजिंग बॅकवर्ड इंटरपोलेशन। टेबल प्रिपेअर करा, बॅकवर्डचा टेबल प्रिपेअर केला इथं मी। सगळ्यांना माहिती आहे जसा फॉरवर्डचा टेबल प्रिपेअर करतो, सेम तसा बॅकवर्डचा टेबल प्रिपेअर करायचा आहे। फक्त फॉरवर्डचा टेबल प्रिपेअर करताना आपण स्टार्ट पासून म्हणजे सुरुवातीच्या व्हॅल्यू पासून सबस्ट्रॅक्शन करायला सुरुवात करतो, पण बॅकवर्डचा टेबल प्रिपेअर करताना आपल्याला लास्टच्या व्हॅल्यू पासून सुरुवात करावी लागते। ठीक आहे, बघा मग टेबल सगळ्यांनी प्रिपेअर करा आणि चेक करा माझा टेबल तुमचा टेबल बरोबर आहे का, त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला बघून मग एक्झाम्पल सॉल्व करूया। चला सगळ्यांनी टेबल प्रिपेअर करायला घ्या। आहे मॅडम, बरोबर टेबल आहे ना, मग कॅल्क्युलेट करायला घ्या। माझा आन्सर थोडस वेगळा असेल, कारण आपला यू चा फॉर्म्युला असतो एक्स मायनस एक्स एन डिवायडेड बाय एच। मी घेताना एक्स एन 1.5 घेतलेला आहे, त्यामुळे यू तुमचा 0 आलेला आहे। तुम्ही घेताना एक्स एन ची व्हॅल्यू 2 घ्या, एक्स 1.5 घ्या, एच त्याचा कॉन्स्टंट डिफरन्स 0.5 घ्या आणि आन्सर कॅल्क्युलेट करा। यू इज इक्वल टू 0 नेच कॅल्क्युलेट करता आन्सर, झिरो नच करतोय. दोन्ही टाईपनी सॉल्व होतं, प्रॉब्लेम काही होत नाही। ठीक आहे, 0 नेच करा, चालतंय। मग एक्स एन ची व्हॅल्यू 1.5 घ्यावी लागेल, एक्स ची व्हॅल्यू 1.5, एच 0.5 घ्यावा लागेल। ठीक आहे, करा, यू इज इक्वल टू 0 नेच कॅल्क्युलेट करा। मॅडम, तिथे तुमची डेल क्यूबची व्हॅल्यू आहे ना 0.0394.
हाँ, 0.03466 कितना सिक्स एटी येती है। थ्री फोर सिक्स येती हो है। ओके, थ्री आहे ना, पण तिथं असं खूप वेगळी काही येत नाहीये ना व्हॅल्यू। नाही 3 4 6 येते, 0.03 4 6। 394 च्या ऐवजी 3 4 6 येते, 0.0 येते ना, का 0.3 येते, असं काही नाही येते। त्यामुळे 0.03 एक एवढा पाच आन्सर मध्ये प्रॉब्लेम यायचा। हाँ बरोबर आहे, मग ठीक आहे, थोडीशी माझी कॅल्क्युलेट करताना चुकली असेल व्हॅल्यू। फॉर्म्युला माहिती आहे ना सगळ्यांना, तर फॉर्म्युला दाखवायचा आहे बॅकवर्डचा। दाखवा ना मिस। हाँ ठीक आहे, चालते, फॉर्म्युला दाखवते मी, फक्त डेरिवेशन मधलाच फॉर्म्युला दाखवते तुम्हाला। बघा, डी वाय बाय डी एक्स चा फॉर्म्युला काय आहे, एट एक्स इज इक्वल टू एक्स एल 1/h डेल वाय एन प्लस 1/2 डेल स्क्वेअर वाय एन प्लस 1/3 डेल क्यूब वाय एन प्लस 1/4 डेल एस टू 4 वाय एन प्लस एंड सो ऑन। मैडम डी वाई बाई डी एक्स दाखवागे। डी वाय बाय आंसर दाखवू का? हाँ मॅम, आंसर लो। आंसर बघायचंय का? हो हा एक मिनिट दाखवते। -0.1868 नाइन तुमचं काय जीरो येतंय? पॉइंट 09562 0.187 0.09562 एवढं वेगळं येतंय आन्सर, झिरो सगळ्यांचं तेच येतंय का? पॉइंट सगळ्यांचं तेच आन्सर येत आहे। झिरो एक मिनिट, मॅडम तुमच्यासारखं आन्सर येते। कशाची व्हॅल्यू घेतली तर? ते मागाशी चुकलेली ना व्हॅल्यू डेल क्यूबची। ती चुकलेली व्हॅल्यू यूज केली आहे का मी? अरे तुम्ही यू इज इक्वल टू 0 साठी कॅल्क्युलेट करताय ना, तर मग डेल वाय डेल स्क्वेअर वाय डेल क्यूब वाय ची व्हॅल्यू काय घेतल्या वारणा सांगा बरं। हा तीच आले मॅडम 0.1 तुम्ही जर तर माइनस। तुम्ही यू इज इक्वल टू 0, हा तुम्ही तुम्ही डेलच्या व्हॅल्यू डेल स्क्वेअरच्या आणि डेल क्यूबच्या काय यूज केला मला सांगता का जरा? ह्या यूज केलं ना, -0.0755 0.037 0.0394 -0.0215 बरोबर ना? 0.03 4 6 यूज केले मॅडम। अरे पण 2 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घेतलं ना असं विचारते राज हो मी, मॅडम त्याच घेतलं, त्याच त्याच। कशाच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घेतले? हा मग 2 च्या कसं घेऊन चालेल? तुम्ही जर xn ची व्हॅल्यू 1.5 घेत असाल तर 2 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घेऊन कसा आन्सर बरोबर येईल? 1.5 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घ्या, मी 2 च्या वन काढल्या। पॉईंट फाईव्ह ची व्हॅल्यू डेल ची काय येते बघा, -0. हा मग 2 च्या नाही, तुम्ही xn ची व्हॅल्यू जे घ्याल ना त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घ्यायच्या असतात डेलच्या। हाँ हाँ ठीक आहे काढा, आता काय येते बघा आन्सर, तरी पण ते माझं झिरो एवढं कसं पॉइंट वेगळं वन गेलं सेवन आन्सर। म्हणाले
काय येतंय कोणी काय व्यवस्थित सॉल्व केलं 0.0.1871 -0.1 येतंय का ठीक आहे ते पण आहे बरोबर आन्सर -0.18 हा प्राची आहे बरोबर आन्सर -0.1984 हो बरोबर आहे स्मिता आन्सर हा आलं मॅडम -0.1872 ठीक आहे चालतंय d2y/dx टू फाइंड आउट करायला घ्या अजून कुणी नाही कॅल्क्युलेट केलेला बाकीच्यानी पण आन्सर सांगत चला मी त्यांच्याशी बोलते कारण ते माझ्याशी बोलतात म्हणून मी त्यांनाच फक्त विचारते आन्सर बाकीचे कुणीच नाही सॉल्व केलेला 42 स्टुडंट प्रेझेंट आहेत त्यातले हार्डली 4 जण आन्सर देतात बाकीचे काय करतात काय होईल हा रोहित बरोबर आन्सर 0.234 येते सेकंडच हा बरोबर आहे सेकंड d2y/dx ना स्मिता हो हा चालत 0.2354 बरोबर 0.234 बरोबर आहे तेच येते मॅडम 0.234 हा ठीक आहे हो प्रज्ञा बरोबर आहे पा शिवानी बरोबर आहे आन्सर द्यायचं का नेक्स्ट एक्झाम्पल हो अजून कुणाला आन्सर सांगायचंय का काही वेगळं आलंय का ह्याच्यापेक्षा देऊ का मग नेक्स्ट एक्झाम्पल हो ठीक आहे घ्या फाइंड द फर्स्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन टॅब्युलेटर बिलो ऍट द पॉइंट x इज इक्वल टू 2.03 x च्या व्हॅल्यू आहेत 1.96 1.98 2.02 2.04 y च्या व्हॅल्यू आहेत 0.7825 0.7739 0.7651 0.7563 0.7473 2.03 टेबल मधील अशी व्हॅल्यू आहे त्यामुळे आपण इथं न्यूमरिकल डिफरन्सिएशनचा बॅकवर्डचा फॉर्म्युला युज करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा टेबल प्रिपेअर करायला घ्या युचा फॉर्म्युला असतो आपला एक्स मायनस एक्स सेट डिवायडेड बाय एच एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहितीये एच पण माहिती एक्सेल मी सांगते तुम्हाला 2.02 घ्या 2.02 नी पण सॉल्व करता येतं 2.04 नी पण सॉल्व करता येतं काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे त्यामुळे 2.02 नी सॉल्व करा सगळ्यांनी अगोदर टेबल प्रिपेअर करा टेबल प्रिपेअर झाल्यानंतर मला यू ची व्हॅल्यू सांगायची आणि मग सॉल्व्ह करायला घ्यायचं
कॉल पण झाला सर. एक्झाम्पल सॉल्व पण झालं मिर्ची. हे दिले लागतं एक्झाम्पल सॉल्व केलंस. काय आन्सर सांगितलंस? एक मिनिट मी चेक करते. 0.05099 का बघूया आपण आन्सर. मिस डीवाय बाय डीएक्स फक्त. टेबल झाला तुझं प्रिपेअर करून. आता तर एक्झाम्पल दिलेलं होतं. युची व्हॅल्यू काय आली मिरची? 0.5. काय आली युची व्हॅल्यू? काय आली 0.5? ठीक आहे, बरोबर आहे. युची व्हॅल्यू जर बरोबर आहे तर आन्सर कसं काय चुकलंय मग तुझं? तू एक्सटेन काय घेतलास? एक्सटेन काय घेतलास? आन्सर चुकलंय, थोडस चुकलंय. नाहीतर आपण सगळ्यांचा आन्सर बघूया कुणाचं काय आलंय. मे बी माझं पण चुकू शकतं. आपण सगळ्यांचा आन्सर बघूया मग ठरवूया तुझं चुकलंय का बरोबर आहे. तू एक सेकंड काय घेतलास एवढं सांग फक्त मला. यू कॅल्क्युलेट केलास ना तू, त्याच्यासाठी एक सेकंड काय घेतलास? कुणाचं? तुझं ना? ठीक आहे मग करेक्ट कर. ठीक आहे करेक्ट कर मग. मॅडम -0.430467. बरोबर -0.4365. हा 4 आहे ना? फोर एवढे पुढे काही पॉइंट आले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे आन्सर. दाखवते मी नंतर आन्सर, आधी सगळ्यांचं कॅल्क्युलेट होते मग मी आन्सर दाखवते.
अजून कुणाचा सॉल्व झालाय? आशा बरोबर आहे आन्सर. सेकंड ऑर्डर काय येतं मॅडम? 4175 तुझं काय मायनस आलंय? 0.4175 4 1 0 मायनस 0.4175 d2 by dx2 नाही चुकलाय. 0.75 आलाय मॅडम. हे और 0.75 होते हा राज. तो झालाय 0.75. 0.75 होते. राजा चुकले थोडस आन्सर चेक कर कुठे चुकले ते. गडबड करू नको सॉल्व करताना, शांततेत सॉल्व करत जा. आबे बरोबर आहे आन्सर. हा स्मिता बरोबर आहे 0.7864. झिरो पॉईंट सेवन सिक्स येते मॅम. हा बरोबर आहे राज. 7.6 पण चालतं. 0.76 येते ना. आहे बरोबर. हा गणेश दोन्ही आन्सर बरोबर आहे. सांगायचं अजून आन्सर कुणाला?
ठीक है, नेक्स्ट एग्जांपल बघा, आंसर दाखवते अगोदर आणि मग नेक्स्ट एग्जांपल देते. हाउ द टेबल यू ची वैल्यू आलेली आहे 0.5, मला वाटते सगळ्यांची बरोबर आलेली असेल. डीवाय बाय डीएक्स आलेला होता -0.4304. तर एक्झॅक्टली असंच आन्सर यावं असं काही गरजेचं नाही. ठीक आहे, कुणाचं 0.4396 येऊ शकतं, कुणाचं 0.4324 येऊ शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही. ते पण आन्सर बरोबरच आहेत सगळे आन्सर. ठीक आहे, डी टू वाय बाय डी एक्स टू आलेला आहे 0.75, कुणाचा 0.7273 आलाय, कुणाचा 0.76 आलाय. दोन्ही आन्सर, तिन्ही आन्सर बरोबर आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. फाइंड द फर्स्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. आता याचे माझ्याकडे आन्सर पण नाहीये, टेबल पण नाहीये, मला याचा असाइनमेंट म्हणून हे एक्झाम्पल देते. गुगल क्लासरूमला हे दोन एक्झाम्पल मी याचा असाइनमेंट म्हणून टाकते. ठीक आहे, आता सॉल्व्ह कराते, टाकताना मी तिथं असाइनमेंट म्हणून देईन तुम्हाला हे दोन एक्झाम्पल. ठीक आहे, हे पूर्णपणे इंडिपेंडेंटली तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याचं काही टेबल पण माझ्याकडे नाही आणि आन्सर पण नाही तसं समजा. आता आपल्याला आपापसातच आन्सर ह्याचे टॅली करायचे, कुणाचं काय आन्सर आहे ते बघायचंय. ठीक आहे, घ्या मग सॉल्व्ह करायला. पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या. फाइंड द फर्स्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन टॅब्युलेटेड बिलो ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू 0.4. चारच व्हॅल्यू आहेत, कॅल्क्युलेशनला जास्त वेळ लागणार नाही. टेबल काय आपल्याला पॉसिबल नाही एकमेकांच्या सोबत टॅली करणं. आन्सर फक्त सांगा मला शेवटी. हा गणेश, एक मिनिट मी चेक करते आन्सर. कुणाचा अजून आन्सर आलाय का बघूया. 1.52 येते मॅडम माझ्याकडे असेल तर मी सांगते.
गणेश आंसर बरोबर आहे. 1.49133. राष्ट्रचं काय नाव म्हटलंस? 1.52. हा बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे, गणेशचं पण बरोबर आहे आन्सर. हा गणेश, D2Y/DX2 पण बरोबर आहे, 1.477. राज बरोबर आहे सेकंड, 1.4843. हा श्रद्धा बरोबर आहे आन्सर, स्मिताच पण बरोबर आहे, प्रियांका तुझं पण आन्सर बरोबर आहे. अवे बरोबर आहे दोन्ही आन्सर. अजून सांगायचे आन्सर कुणाला? हा रोहित, दोन्ही पण आन्सर बरोबर आहे. स्मिता तुझं सेकंड आन्सर पण बरोबर आहे. अजून कुणाला सांगायचं आन्सर? ठीक आहे, घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. फाइंड फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू 1 अँड ऍट एक्स इज इक्वल टू 6.
कोणते फॉर्म्युले यूज करणार आहे? कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? आवाज येतोय ना माझा सगळ्यांना ऐकू? हो येते. काय प्रश्न विचारला मी? कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? यू वाला. युजा असं विचारलेलं नाहीये मी. आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, दोन्ही पैकी कोणता फॉर्म्युला युज करणार आहात? फॉरवर्ड बॅकवर्ड कोणता? 1 ला फॉरवर्ड आणि 6 ला बॅकवर्ड. 1 ला फॉरवर्ड आणि 6 ला बॅकवर्ड. ठीक आहे, तेवढंच विचारायचं होतं मला, कारण इथे मी दोन्ही कंबाईन एक्झाम्पल एकत्रच टाकलेली आहेत. एक्स इज इक्वल टू 1 ला फॉरवर्डचा फॉर्म्युला युज करा आणि एक्स इज इक्वल टू 6 ला. मिर्जी कशाचा आन्सर आहे बाबा? पहिलं एक्झाम्पल दिलेलं त्याचा आन्सर आहे का? हो. हा बरोबर आहे ना आन्सर. मॅम दोन्हीला सेपरेट टेबल करायची का मग? 1 ला फॉरवर्ड आणि चा आणि 6 ला बॅकवर्ड चा. टेबल नाही, टेबल सेपरेट नाही, नाही एकच टेबल प्रिपेअर करायचा. मी एकच टेबल कसा वापरायचा सांगितलं होतं मी तुम्हाला दोन्हीला. फक्त प्रॉब्लेम काय येतो की तुम्ही सरळ समोरच्या व्हॅल्यू घेत राहताना, फक्त बॅकवर्डला घेताना अशा तिरप्या रेषेतल्या व्हॅल्यू घ्यायच्या, वरती वरती जात जायचं, लास्टची व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत. एवढाच फक्त जरा विचार करावा लागतो त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. दोन्हीला एकच टेबल वापरा, फॉरवर्डचं टेबल वापरा. मगाच्या एक्झाम्पलचा आन्सर आहे ना? लास्ट
हाँ ठीक है चलते, बराबर है आंसर। टेबल तरी झाला का प्रिपेअर सगळ्यांचा? हो गणेश आंसर बरोबर आहे, डी वाय बाय डी एक्स, एट 0.42 एक्स इज इक्वल टू चालू वन चा आंसर होता ना। हो चालतंय। आहे 4-2-1. हो चालेल। लेक्चरची वेळ संपलेली आहे आपली, तर मला आन्सर नेक्स्ट लेक्चरला मी सगळ्यांना विचारणार आहे आन्सर। मला अगोदर आन्सर सांगायचे, मग आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया।
ठीक आहे, तोपर्यंत सॉल्व्ह करून ठेवा. मला चार आन्सर सांगायचे आहेत. हा गणेश बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आन्सर बघूया आपण ह्याचे. ओके, गुड मॉर्निंग एवरीवन. वेरी गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग. कुठपर्यंत आलेलो आपण? लास्ट इंडेक्स, एसक्यूएल इंडेक्स काय बघितलेलं आपण? लास्ट पॉइंट इंडेक्स बरोबर आहे. आपला सेकंड युनिट कम्प्लीट झालेला आहे बरोबर ना? आणि त्याच्यानंतर आपण दोन प्रॅक्टिकल्स बघितले. ठीक आहे, आपण आज थर्ड युनिट स्टार्ट करणार आहोत. मॅडम ते सिक्वेन्स नाही का मॅडम? थर्ड युनिटचं नाव माहिती आहे कोणाला? काय नाहीये, सिक्वेन्स आहे ना सिलेबस मध्ये? सिक्वेन्स नाहीये, सिक्वेन्स नाहीये, चेंज केलं आपण. तो पॉइंट काढलेला मागच्या वेळेस झाला ना आपलं सिलेबस रिव्हिजन, त्याच्यामध्ये तो पॉइंट काढून टाकलेला. आलाय का सिलेबस मध्ये? हो आलाय. वेबसाईटच्या सिलेबस मध्ये का? वेबसाईटला टाकला त्या सिलेबस मध्ये का? हो वेबसाईट मध्ये. ठीक आहे, सिलेबस चेंज केलेला नाही ना वेबसाईट टाकलेला, दोनच सिलेबस. ठीक आहे, माझा थर्ड युनिट पण बघा. थर्ड युनिट कुठला आहे आपला? इंट्रोडक्शन, सॉरी, इंट्रोडक्शन टू PLS. ठीक आहे, जो आपण वेबसाईटला टाकला आहे तो बहुतेक हे असेल, MySQL चा असेल थर्ड युनिट. तर थर्ड युनिट आपण घेतलेला इंट्रोडक्शन टू PLS. ओके, ऐकले कोणी PLSQL? ऐकली लँग्वेज कोणी? आतापर्यंत आपण कुठली लँग्वेज बघितली? फॉर डेटाबेस हँडलिंग SQL बघितली बरोबर आहे.
एसक्यूएल माहिती आहे सगळ्यांना. आता आपण काय बघायचंय, पीएलएसक्यूएल. ऐकलंय का कुणी फक्त येस ऑर नो? फुल ब्लॉक एक्झिक्यूट करतो एवढंच माहिती. फुल ब्लॉक ऑफ कोड ते काय करते, एक्झिक्यूट करते, म्हणजे एसक्यूएल च्या जरा पुढची स्टेप. ओके, इट इज नथिंग बट अ पीएलएसक्यूएल. एसक्यूएलचा लॉन्ग फॉर्म काय, पीएलचा लॉन्ग फॉर्म काय, तर प्रोसिजरल लँग्वेज. ओके, मी शेअर करते. प्रोसिजरल लँग्वेज शेअर करते. ठीक आहे, मग त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे की कंपॅरिझन काय, मग पीएलएसक्यूएलचं ब्लॉक स्ट्रक्चर कसं असतं, कसे ते प्रोग्राम एक्झिक्युशन आपल्याला करायला लागतं. ओके, आतापर्यंत आपण एसक्यूएल बघितलं, मग आता आपल्याला पीएलएसक्यूएल बघायचं. सगळ्यात आधी आपण काय बघूया, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसक्यूएल अँड पीएलएसक्यूएल. ठीक आहे, एसक्यूएलचा लॉन्ग फॉर्म काय, एसक्यूएल स्टँड फॉर स्ट्रक्चर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आणि पीएलएसक्यूएलचा काय सांगितलं मी लॉन्ग फॉर्म, पीएल डॅश एसक्यूएल, किंवा हे लिहिलं कसं जातं, नुसतं पीएल स्पेस एसक्यूएल असं लिहिलं जातं, किंवा पीएल आणि हे जसं आपण ऑर्डरचं सिम्बॉल देतो, स्लॅश देतो, असं पीएलएसक्यूएल लिहिलं. ठीक आहे, याचा लॉन्ग फॉर्म काय पुढच्या पीएलचा, प्रोसिजरल लँग्वेज. प्रोसिजर म्हणजे काय असतं, रे ब्लॉक ऑफ कोड असतो, म्हणजे स्टेप्स असतात, काहीतरी इन्स्ट्रक्शन असतात, बरोबर आहे ना, कुठली प्रोसिजर मला फॉलो करायची. ठीक आहे, प्रोसिजर लिहितो आपण प्रोग्रामची, म्हणजे आपण थोडक्यात काय लिहितो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात ते. मग पीएलएसक्यूएल लँग्वेज मध्ये काय असतं, थोडक्यात ब्लॉक ऑफ कोड येतो, तो आपल्याला एक्झिक्युट करायचा असतो. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही प्रोग्राम लिहिता, सी प्रोग्रामिंग जसं करतो आपण, सपोज मला सम काढायचे असेल टू ह्यांची, दोन नंबरची मला सम करायची, ऍडिशन कॅल्क्युलेट करायची, त्यासाठी मला काय करायला लागतं, 3 to 4 सेट ऑफ इन्स्ट्रक्शन द्यायला लागतं सिस्टीमला, मग तुमची सिस्टीम तुम्हाला ती ऍडिशन परफॉर्म करून देते. तसंच आपल्याला पीएलएसक्यूएल मध्ये प्रोसिजर्स लिहायला लागतात, म्हणजे काय ब्लॉक ऑफ कोड लिहायला लागतो. ओके, वेगवेगळ्या टाईपचा जसं पाहिजे तसं आपण लिहू शकतो. आधी आपण डिफरन्स बघूया, मग ऍक्च्युअली ब्लॉक स्ट्रक्चर कसं आहे पीएलएसक्यूएलचं, फ्लो कसा आहे त्याचा. ओके, त्याच्याकडे जाऊया. आता बघूया आपण डिफरन्स आपल्याला म्हणायचं. फर्स्ट पॉइंट काय, तर त्याचं लॉन्ग फॉर्म काय ते आपण बघू शकतो. एसक्यूएलचं बघा, इट इज अ डेटाबेस स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. एसक्यूएल इज अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. तसं पीएलएसक्यूएल काय कसले आहे, इट इज ऑल्सो डेटाबेस लँग्वेज. ठीक आहे, दोन्ही पण कसलं लँग्वेज आहे, डेटाबेसचे लँग्वेज आहे, पण दोघांचे काय युजेस अगदी डिफरंट आहे. ओके, त्याचा पीएलएसक्यूएलचा पर्पज वेगळा असतो, सॉल्विंगचा आणि एसक्यूएलचा पर्पज टोटली वेगळा असतो. ओके, ते काय आहे ते आपण बघणार आहोत इन डिफरन्स. तर पीएलएसक्यूएल बघा, इट इज अ डेटाबेस प्रोसिजरल लँग्वेज अँड इट इज एक्सटेन्शन ऑफ एसक्यूएल. ठीक आहे, कसली लँग्वेज आहे ती, प्रोसिजरल लँग्वेज आहे, प्लस इट इज अन एक्सटेन्शन ऑफ एसक्यूएल. एसक्यूएलच्या पुढची स्टेप. ठीक आहे, ते पीएलएसक्यूएल मध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, डेटा व्हेरिएबल्स आर नॉट अवेलेबल इन एसक्यूएल. एसक्यूएल मध्ये कुठले तरी व्हेरिएबल्स आपण युज करत होतो का रे, कुठले व्हेरिएबल्स डिक्लेअर इनिशियलाइज करायची गरज होती का, कुठले डेटा व्हेरिएबल्स युज होत होते का एसक्यूएल मध्ये? एसक्यूएल मध्ये काय युज होत मेनली, काय युज होत मग एसक्यूएल मध्ये, डेटाबेस हँडलिंग साठी काय युज होत एसक्यूएल मध्ये? काय युज करतो आपण एसक्यूएल मध्ये, सगळे डेटाबेसचे ऑपरेशन परफॉर्म करणे, म्हणजे डेटाबेस हँडलिंग ओव्हरऑल. ओके, मग त्याच्यासाठी, त्या पर्पजसाठी एसक्यूएल मध्ये काय युज केलं जातात? व्हेरिएबलची मदत लागते का आपल्याला, अंशी लागते का, डिफरंट प्रोसिजरची लागते का? नाही लागते. हा, काय म्हटलं राज? अरे चुकूनच आन्सर, आन्सर चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्ही बोला, जरा असा विचार करा, म्हणून मी क्वेश्चन विचारत असतो. कमांड लागतात, बरं, करतो आपण डाटावरती. कमांड म्हणजे काय, म्हणजे मी काय म्हणते, कोड आपण कशाच्या साह्याने लिहितो, ब्लॉक ऑफ कोड, तुमचे डिफरंट फंक्शन्स असतात, व्हेरिएबल्स असतात, बरोबर आहे, प्रोसिजर्स असतात,
पॅकेजेस असतात अँड सो ऑन. प्रोग्राम तुम्ही कशाच्या मदतीने लिहिता, बरोबर आहे? मग तसं एसक्यूएल मध्ये, ओके, एसक्यूएल लँग्वेज मध्ये काय वापरलं जातं दुसरं त्याच्या ऐवजी? क्युरी, व्हेरिएबल्स, फंक्शन लिहिलेत का कुठं आपण एसक्यूएल मध्ये? बघितलंय का आतापर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये? सपोज कुठलं तरी एनी कुठलाही टाईपचं ऑपरेशन तुम्हाला डेटाबेस वरती परफॉर्म करायचं, बरोबर आहे? कशाची मदत लागणार आहे तुम्हाला, कसं परफॉर्म करणार तुम्ही विथ हेल्प ऑफ क्युरी आणि एसक्यूएल कमांड? बरोबर, काय देतो तुम्ही? क्वेरी अँड एसक्यूएल कमांड्स. ओके, म्हणजेच काय तुमचे जे स्टेटमेंट आहेत, क्वेरी स्टेटमेंट किंवा कमांड्स म्हणू शकता, बरोबर आहे प्रणव? आणि किंवा क्वेरीज, ओके, क्वेरीज इथं वापरल्या जातात. तसं पीएलएसक्यूएल मध्ये काय युज केले जातात, डेटा व्हेरिएबल्स इथं यूज केले जातात आणि सगळ्या बाकीचे फंक्शन्स असतील, प्रोसिजर्स असतील, ओके, ते हा झाला सेकंड डिफरन्स. थर्ड वन इज नो सपोर्टेड कंट्रोल स्ट्रक्चर. तर कंट्रोल स्ट्रक्चर कुठले कुठले माहिती आहेत रे तुम्हाला? सी मध्ये कुठले युज केले तुम्ही आतापर्यंत कंट्रोल स्ट्रक्चर? लूपिंग स्टेटमेंट. कंट्रोल स्ट्रक्चर कुठले कुठले आहेत? कंट्रोल स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट, कुठले कुठले आहेत? इफ इफ फेल्स, इफ इफ फेल स्विच आणि लूपिंग स्टेटमेंट. कुठले आहेत कंडिशनल स्टेटमेंट अवेलेबल? कंडिशनल स्टेटमेंट कुठले आहेत बाळांनो? सी मध्ये बघितल्यास किंवा लॅडर, आता सीपीपी मध्ये पण बघितले, दोन लँग्वेजेस मध्ये वापरले तुम्ही सगळे हे. इफ इफ एल स्विच आणि लूपिंग स्टेटमेंट. बरोबर आहे. कुठले सांगितलं लूपिंग स्टेटमेंट असतील, ब्रांचिंग स्टेटमेंट असतील, ओके, हे कसं करणार काय? कंडिशनल स्टेटमेंट अंडर काय येतं म्हणजे सगळे ब्रांचिंग स्टेटमेंट, ओके, कुठले कुठले ब्रांचिंग स्टेटमेंट? इफ असेल, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, परत दुसरं काय तर म्हणजे स्विचिंग, हे कशामध्ये ब्रांचिंग म्हणतात ना तुम्ही, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट म्हणता, ओके. त्याच्यानंतर असतात लूपिंग स्टेटमेंट. लूपिंग म्हणजे कुठले लूपिंग स्टेटमेंट कुठले येतात? डू व्हाईल. कुठले कुठले लूप्स असतात? फॉर, डू, व्हाईल, व्हाईल. बरोबर, फॉर, डू, व्हाईल, व्हाईल, एक्सेट्रा, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला झालेलं असेल ते, ओके, म्हणजे तर तुम्ही हे सगळं कोणाच्या अंडर येतं तर कंट्रोल स्ट्रक्चरच्या अंडर. मग एसक्यूएल मध्ये कंट्रोल स्ट्रक्चर्स आर नॉट सपोर्टेड, ओके, आणि पीएलएसक्यूएल मध्ये कंट्रोल स्ट्रक्चर्स आर सपोर्टेड, ठीक आहे, म्हणजे अवेलेबल लाईक फॉर लूप, व्हाईल लूप, एक्सेट्रा, ओके, सगळ्याचे कंट्रोल स्ट्रक्चर्स आर सपोर्टेड इन पीएलएसक्यूएल, ठीक आहे. हा झाला थर्ड डिफरन्स. नेक्स्ट डिफरन्स होम्स सिंगल ऑपरेशन. आता बघा एक्झिक्युशन पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे कसं आपण एक्झिक्युशन करतो डिफरंट क्वेरीज, बरोबर आहे? मग आता क्वेरी आपल्याला काय करायला लागतं रे, ऍट अ टाइम एक क्वेरी परफॉर्म होऊ शकते तुमच्या डेटाबेस वरती. एकच क्वेरी बघा आपण सिलेक्ट करतो त्याच्यानंतर रन म्हणतो, म्हणजे काय ऍट अ टाइम तुमची सिंगल क्वेरी फक्त ऑपरेट करू शकणार. तसं पीएलएसक्यूएल मध्ये नाही, ग्रुप ऑफ कोड, ब्लॉक ऑफ कोड, तुमचा ग्रुप ऑफ ऑपरेशन तुमचे वन गो मध्ये परफॉर्म होऊ शकतात, ओके, दॅट इज ऑल्सो अनदर डिफरन्स. एसक्यूएल मध्ये ऍट अ टाइम एक क्वेरी ऑपरेट होऊ शकते, एक्झिक्यूट होऊ शकते, तसं पीएलएसक्यूएल मध्ये होल ब्लॉक ऑफ कोड तुमचा एक्झिक्यूट होऊ शकतो, ओके. नेक्स्ट इज एसक्यूएल इज अ डिक्लेरेटिव्ह लँग्वेज, ठीक आहे, अँड पीएलएसक्यूएल प्रोसिजर लँग्वेज आहे. फक्त जे तुमचे डेटाबेसचे थोडक्यात डिक्लेरेशन असतात, टेबलचे डिक्लेरेशन, त्याचे ऑपरेशन, तेवढे तुम्ही एसक्यूएल मध्ये परफॉर्म करू शकता. तसं पीएलएसक्यूएल मध्ये तुम्ही प्रोसिजर सुद्धा डिफाईन करू शकता, ओके. नेक्स्ट इज एसक्यूएल कॅन बी एम्बेडेड इन पीएलएसक्यूएल ब्लॉक्स. एसक्यूएल तुमच्या ज्या क्वेरीज आहेत, आपली जे स्टेटमेंट आहेत, सपोज मी पीएलएसक्यूएलचा ब्लॉक लिहिला असेल तर त्याच्यामध्ये मी ते एम्बेड करू शकते. एम्बेड करू शकते म्हणजे काय,
सीएल एसक्यूएल च्या ब्लॉक स्ट्रक्चर मध्ये मी एसक्यूएल च्या स्टेटमेंट टाकू शकते, ओके एम्बेड करू शकते त्याच्यामध्ये. तसं सीएल एसक्यूएल कांड बी एम्बेडेड इन एसक्यूएल. आता हा काय असणार आहे, मोठा ब्लॉक ऑफ कोड असणार आहे पीएल एसक्यूएल, बरोबर आहे. मग तो तुमच्या सिंगल क्वेरी मध्ये एम्बेड होऊ शकतो का? नाही नाही होऊ शकत, बरोबर आहे. त्याच्यामुळे पीएल एसक्यूएल कांड बी एम्बेडेड इन एसक्यूएल स्टेटमेंट. नेक्स्ट, इट डिरेक्टली इंटरॅक्ट विथ द डेटाबेस सर्व्हर. आता आपण बघा, इच अँड एव्हरी क्वेरी जी असते आपली, बरोबर आहे, सिलेक्शन पासून जर आपण स्टार्ट केली, सगळ्या टाईप ऑफ क्वेरीज यांचं काय होतं, डिरेक्टली इंटरॅक्शन होतं तुमच्या डेटाबेस सर्व्हरशी. तसं पीएलएसक्यूएलच्या बाबतीत होत नाही. पीएलएसक्यूएल डज नॉट इंटरॅक्ट डिरेक्टली विथ द डेटाबेस सर्व्हर. ओके, नेक्स्ट इज इट इज डेटा ओरिएंटेड. ठीक आहे, सगळं जे काम होतं एसक्यूएलचं आपल्याला माहिती, कोणाशी कनेक्टेड होतं, फक्त तुमच्या डेटाशी, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, एसक्यूएल इज अ डेटा ओरिएंटेड लँग्वेज अँड पीएलएसक्यूएल इज अ ऍप्लिकेशन ओरिएंटेड लँग्वेज. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी. म्हणजेच काय, एसक्यूएल स्टेटमेंट आपण एक्झिक्युट करून काय तयार करू शकतो, की डेटाचे ऑपरेशन सगळे करू शकतो. तसं पीएलएसक्यूएलच्या मदतीने तुम्ही डिफरंट ऍप्लिकेशन तयार करू शकता. ओके, डिफरंट कुठल्या ऍप्लिकेशन तुम्हाला तयार करायचं असेल डेटाबेसच्या रिलेटेड कुठल्याही काइंड ऑफ, तेव्हा तुमची पीएलएसक्यूएल लँग्वेज युज करण्यात येते. येतं लक्षात? पण एसक्यूएल कधी युज करण्यात येते, फक्त तुमचं डेटाबेस हँडलिंग जसं असेल, हँडलिंग डेटाबेसचे ऑपरेशन करायचे असेल तुम्हाला, फक्त त्यासाठी आपल्याला एसक्यूएल लँग्वेज प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, लास्ट बघा डिफरन्स काय, इट इज यूज टू राईट क्वेरीज डीडीएल अँड डीएमएस. एसक्यूएल कशासाठी युज केली जाते, फॉर रायटिंग क्वेरीज. ओके, फॉर एक्झाम्पल डीडीएल असेल, डीएमएल स्टेटमेंट असतील, डीक्यूएल स्टेटमेंट असतील, एक्सेट्रा. ओके, तसं पीएलएसक्यूएल काय करतं, इट इज यूज टू राईट प्रोग्राम ब्लॉक फंक्शन प्रोसिजर ट्रिगर अँड पॅकेज. जर तुम्हाला तुमच्या कोड मध्ये ब्लॉक ऑफ कोड लिहायचा असेल, ओके, फंक्शन कोड मध्ये प्रोसिजर्स करायचे असतील, ट्रिगर्स करायचे असतील, पॅकेजेस इन्वॉल्व्ह करायचे असतील तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये, देन यू कॅन यूज पीएलएस. ओके, ठीक आहे. तर हे होते थोडेसे डिफरन्सेस एसक्यूएल आणि पीएलएस. ठीक आहे, समजले इथपर्यंत सगळ्यांना डिफरन्स? एखादा तुम्ही प्रोग्राम केल्याशिवाय तुम्हाला समजलं नाही पीएसक्यूएल कसं. ओके, बाकीच्या गोष्टी इथपर्यंत डिफरन्स समजलाय? पॉइंट बघितले तर आपण डिफरन्स समजलाय का? समजलं असेल तर आपण नेक्स्ट याला जाऊया. मॅडम पीएलएसक्यूएल यूज कुठे होतो? सर्व्हर पेजेस. ओके, काही डाऊट नाहीये ना? तेच की ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे पीएलएस. वेब ऍप्लिकेशन. ठीक आहे, जेव्हा आपल्याला ऍप्लिकेशन युज करायचे असतील, ऍप्लिकेशन क्रिएट करायचे असतील, ऍप्लिकेशन रिलेटेड टू डेटाबेस, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला पीएलएस युज करायचं. आणि फक्त डेटाबेस हँडलिंग करायचं असेल, म्हणजे थोडक्यात काय, पीएलएसक्यूएल मदतीने तुम्ही एसक्यूएल स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकता. येतं लक्षात? एसक्यूएल स्टेटमेंट वर्क ऑन कशावरती होणार आहे, तुमच्या डेटाबेस वरती. बघा आता याच्यातून कळेल तुम्हाला, इथला आपला जो आपला डिफरन्स आहे ना, एसक्यूएल इज डिक्लेरेटिव्ह लँग्वेज आणि पीएलएसक्यूएल काय म्हणतो आपण, कुठे गेला हा, प्रोसिजरल लँग्वेज. आता डिक्लेरेटिव्ह म्हणजेच काय किंवा प्रोसिजरल म्हणजे काय ते मी सांगते थोडक्यात तुम्हाला. आता आपण जेव्हा म्हणतो की पर्टिक्युलर लँग्वेज इज अ डिक्लेरेटिव्ह लँग्वेज, त्याचा अर्थ असा असतो की म्हणजे फक्त व्हॉट टू डू, थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर एसक्यूएल ला काय माहितीये, फक्त व्हॉट टू डू म्हणजे फक्त मला काय करायचं, पण ते मला कसं करायचंय, ते ऍक्च्युअली फेचिंग कसं होतं, त्याच्याशी माझं काही घेणं घेणं नाही. म्हणजेच काय, त्या काइंड ऑफ लँग्वेजेसला काय म्हटलं जातं, इट इज अ डिक्लेरेटिव्ह पार्ट. म्हणजे फक्त मला काय करायचं, ते कसं होणार आहे बॅकग्राऊंडला, त्याच्याशी माझं काही घेणं घेणं नाही. म्हणजेच काय, आता कसं होणार आहे, कुठली गोष्ट कशी माझी क्रिएट होणार आहे, त्याचे ऑपरेशन कसे होणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, पर्टिक्युलर ऍप्लिकेशनची नीड लागते, बरोबर आहे की नाही. ते तसला काइंड ऑफ ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पीएलएसक्यूएल ची गरज लागते. मग डिक्लेरेटिव्ह लँग्वेज एसक्यूएल काय करणार आहे, फक्त तिचा संबंध राहणार आहे व्हॉट टू डू, व्हॉट टू डू. तसा पीएलएसक्यूएलचा संबंध कुठपर्यंत राहणार आहे, व्हॉट टू डू प्लस हाऊ टू डू इट. ओके, काय करायचं
प्लस ते कसं करायचं हे दोन स्टेटमेंट येतात तुमचे दॅट इज वाय ऑल्सो इट इज कॉल्ड एज रिजन एक्सटेन्शन ऑफ एच पी वॉट टू डू पण त्याला माहिती आहे हाऊ मेट सुद्धा त्याला माहिती आहे ओके म्हणजे काय हे जे करायचे तुम्हाला व्हॉट टू डू जे काय करायचे ठीक आहे आणि मग ते कसं करायचं ते तुमचं ठरवणार आहे पीएलएस आता एसक्यूएल म्हणते सगळ्यात बेसिकली जर तुम्हाला सांगायचं म्हणजे एसक्यूएल म्हणते की माझा रो इन्सर्ट करा मी फक्त काय देते क्वेरी टाकतो आपण म्हणजेच काय टाकतो कमांड देतो तुमच्या डेटाबेसला बरोबर आहे की हे इन्सर्ट करा पण ऍक्च्युली इन्सर्शनच्या मागे पण काहीतरी प्रोसेस होणार आहे कुठलं त्याला किती साईज अक्वायर होणार आहे कुठल्या लोकेशनला तो प्लेस झाला पाहिजे म्हणजे इन्सर्ट करा पण ते कसं करा काहीतरी लॉजिक वापरतो आपण बरोबर आहे साधी ऍडिशन आपल्याला कम्प्युटर मधला कॅल्क्युलेटर देतो आता कॅल्क्युलेटरचं पण तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट केलं असेल तर बघा फक्त आपल्याला काय माहित असतं की सपोज ए प्लस बी हे माहिती आहे मला व्हॉट टू डू पण हाऊ टू डू इट त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रोसिजर लिहायला लागते तुमचं जे कॅल्क्युलेटरचं ऍप्लिकेशन आहे ते आपण त्याच्यासाठी तयार करतो व्हॉट टू डू त्याला माहिती पाहिजे ए प्लस बी करायचे हे माहिती पाहिजे कॅल्क्युलेटरला जसं आपण इनपुट देतो त्याप्रमाणे प्लस ते कसं झालं पाहिजे हाऊ टू डू कशी ऍडिशन परफॉर्म झाली पाहिजे त्याचा कोड त्याच्या मागे लपलेला असतो बरोबर आहे मग पीएलएस कोड कसली आहे प्रोसिजर आहे म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड लँग्वेज आहे ओके दॅट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन एसक्यूएल अँड पीएलएस समजलं आता राज हो मॅडम ओके नेक्स्ट पॉइंटला जाऊया ब्लॉक स्ट्रक्चर बघूया आपण ओके म्हणजेच काय पीएलएस स्कूलचा प्रत्येकाचा जसा सिंटॅक्स असतो सीचा बघा सिंटॅक्स सीचं काय सांगाल ना तुम्ही कसं असतं स्ट्रक्चर जे तुम्ही फॉलो केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला स्ट्रक्चर असतं ना पहिल्यांदा हेडर फाईल आता जावा लँग्वेजचं काय वेगळं स्ट्रक्चर बरोबर तुम्हाला काय करायला लागतात आधी हेडर फाईल सिम्बॉल करायला लागतात बरोबर त्याच्यानंतर काय तुमचं मेन फंक्शन येईल ठीक आहे त्याच्यामध्ये सपोज दुसरे फंक्शन असतील बाहेर असतील हा व्हेरिएबल आधी डिक्लेअर केलं पाहिजे मग ते त्याच्या व्हॅल्यू इनिशियलाइज केलं पाहिजे म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला काय असतात रूल्स असतात प्रीडिफाईन बरोबर आहे म्हणजे प्रत्येक लँग्वेजचं वेगवेगळं स्ट्रक्चर ठरलेलं असतं आपल्याला प्रोसिजर लँग्वेज आहे त्याचं सुद्धा काय आहे एक वेगळं स्ट्रक्चर ठरलेलं आहे बाकीच्या लँग्वेजेस पेक्षा पूर्ण वेगळं स्ट्रक्चर आहे ओके ते आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही एकही प्रोग्राम करू शकणार नाही पीएलएसक्यूएल मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन क्रिएट करायचे म्हणजेच काय प्रोग्राम्स आपल्याला याच्यामध्ये लिहायचे विथ द हेल्प ऑफ लूप्स ठीक आहे आता आपल्याला सिलेबस मध्ये याच्यामध्ये लूप्स आहेत स्टेटमेंट्स आहेत कंट्रोल स्टेटमेंट्स पण असतील कंडिशनल स्टेटमेंट्स आणि लूप सुद्धा असतील ओके आणि साधे प्रोग्राम आपण करू शकतो जसे साधे म्हणजे काय विदाउट तुम्हाला कुठलाही कंट्रोल स्ट्रक्चरची गरज नाही अशी म्हणजे ट्रायंगल काढला परत अजून काय असतं टेबल ऑफ टू काढला ओके ते सुद्धा आपल्याला प्रोग्राम करायचे आहेत आणि कंट्रोल स्ट्रक्चर युज करून सुद्धा याच्यातून प्रोग्राम करायचे आता प्रोग्राम करण्याच्या आधी तुम्हाला स्ट्रक्चर समजून ब्लॉक स्ट्रक्चर नेसेसरी आहे मस्ट आहे ओके हे व्यवस्थित समजून घ्या याच्यामध्ये कुठलाही डाऊट आला तर आताच विचार ओके कारण उद्याचे लेक्चर पासून आपण एक्सपर्ट लगेच सुरू करणार आहे डिरेक्टली प्रोग्राम ठीक आहे बघा आता पीएलएसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर कसं असतं बघा हे ऑरेंज मध्ये दाखवलंय हे आहे आपलं पीएलएसक्यूएलचं ब्लॉक स्ट्रक्चर हे डिफरंट ब्लॉक्स आहेत याच्यामध्ये अवेलेबल ब्लॉक दिसत आहेत बघा आपल्याला काय काय दिसत आहे डिक्लेअर ठीक आहे ब्रॅकेट मध्ये आपण लिहिलंय तिथं ऑप्शनल ते काय आवाज येतो आता हो हो
राज आवाज येतो माझा? हो येतोय. ओके, नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा, त्यामुळे सिलेक्ट झाले. ठीक आहे, स्ट्रक्चर बघतोय आपण. डिक्लेअर ब्लॉक दिसतो आपल्याला इथे, त्याच्यानंतर बघा बिगिन ब्लॉक दिसतोय, त्याच्यानंतर एक्सेप्शन ब्लॉक दिसतोय, त्याच्यानंतर एंड कीवर्ड दिसतोय. ठीक आहे, आता हे बघूया आपण काय आहे. ऍक्च्युली बघा, पीएलएसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर डिवाइडेड इंटू थ्री लॉजिकल ब्लॉक्स. किती ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेला आहे? तर थ्री. एक्झामला पण हा क्वेश्चन येऊ शकतो की किती नंबर ऑफ ब्लॉक्स अवेलेबल आहेत इन पीएचपी अदर डायग्राम, सॉरी पीएलएसक्यूएल, सॉरी. ठीक आहे, हे ब्लॉक स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं. इथे जरी हा एंड, ओके, हा एंड जर तुम्हाला वाटत असेल की हा पण एक ब्लॉक आहे, तसं डिक्लेअर आहे, बिगिन एक्सेप्शन आहे, तर तसं नाहीये. एंड इज अ कीवर्ड ओनली. ओके, एंड हा ब्लॉक नाहीये, एंड हा काय आहे? कीवर्ड आहे. एंडच्या हे जे वरचे आहेत डिक्लेअर, बिगिन अँड एक्सेप्शन, हे तीन ब्लॉक्स आहेत इन पीएलएस. ओके, देर आर थ्री लॉजिकल ब्लॉक्स इन पीएलएस. बघा, फर्स्ट कुठला ब्लॉक आहे? बिगिन ब्लॉक अँड एंड कीवर्ड आर कंपल्सरी. सगळ्यात आधी आपण काय समजून घेऊया की हे जे ऑप्शनल लिहिलेले आणि बाकीच्यांना बिगिनला आणि एंडला काय ऑप्शनल लिहिलेलं नाहीये ब्रॅकेटमध्ये, मग त्याचा अर्थ बघूया. बिगिन ब्लॉक आणि एंड कीवर्ड हे काय आहेत? कंपल्सरी आहे. म्हणजेच काय, ते दोन बिगिन ब्लॉक आणि एंड कीवर्ड हा तुमच्या प्रोग्राम मध्ये आलाच पाहिजे. जसं तुमच्या मेन शिवाय तुमचा सीचा प्रोग्राम एक्झिक्युट होऊ शकत नाही, तसा तुमचा बिगिन ब्लॉक शिवाय आणि एंड कीवर्ड शिवाय तुमचा पीएलएसक्यूचा प्रोग्राम एक्झिक्युट होऊ शकत नाही, कम्प्लीट होऊ शकत नाही. दॅट्स वाय बिगिन ब्लॉक अँड एंड कीवर्ड आर कंपल्सरी. ओके, हाउएव्हर द अदर टू ब्लॉक्स, दुसरे दोन ब्लॉक कुठले राहिले होता? डिक्लेअर ब्लॉक अँड एक्सेप्शन ब्लॉक. हे दोन ब्लॉक्स कसे आहेत? आर ऑप्शनल ब्लॉक्स. ओके, ऑप्शनल म्हणजेच काय? ते तुमच्या प्रोग्राम मध्ये नसले तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके, दे आर ऑप्शनल, ते तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, पण बिगिन ब्लॉक तुम्ही स्किप करू शकत नाही, एंड कीवर्ड तुम्ही स्किप करू शकत नाही, ते तुमच्या प्रोग्राम मध्ये आलेच पाहिजे. ओके, टेक्निकली एंड इज नॉट अ ब्लॉक. एंड हा काय? ब्लॉक नाही, इट इज ओनली कीवर्ड टू एंड ऑफ पीएलएसक्यूएल प्रोग्राम. जेव्हा मी एंड म्हणेल, ओके, जसं आपण कर्ली ब्रॅकेट एंड करतो मेनचा, तिथे आपल्याला आपला काय होता, प्रोग्रामचा संपलेला असतो. तसं पीएलएसक्यूएल मध्ये तुम्हाला सांगायचं असेल की प्रोग्राम आपला ब्लॉक ऑफ कोड इथं इथं संपलेला आहे, तेव्हा तुम्हाला काय लिहायचंय? एंड कीवर्ड लिहायचं. ओके, बघा, टेक्निकली एंड इज नॉट अ ब्लॉक, इट इज ओनली कीवर्ड टू एंड ऑफ पीएलएसक्यूएल प्रोग्राम. ठीक आहे, नेक्स्ट इज पीएलएसक्यूएल कोड इज नॉट एक्झिक्युटेड इन सिंगल लाईन फॉर्मॅट लाईक एसक्यूएल. एसक्यूएल मध्ये आपली क्वेरी किती असायची ना? एक लाईन मध्ये आपली क्वेरी पाहिजे, जास्तीत जास्त टू लाईन्स मध्ये. बरोबर आहे, तसं पीएलएसक्यूएलच्या कोड बाबतीत नाहीये. इट इज ऑलवेज एक्झिक्युटेड बाय अ ग्रुपिंग ऑफ कोड इन टू अ सिंगल स्टेटमेंट कॉल्ड ब्लॉक्स. तुमचं एक्झिक्युशन होताना काय होणार आहे? तुमचा पीएलएसक्यूएलचा अख्खा ब्लॉक ऑफ कोड ऍट अ सिंगल सेगमेंट ने एक्झिक्युट होणार आहे, म्हणजे इन वन गो तुमचा अख्खा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्युट होणार आहे, तसं एसक्यूएलचा नसतं. एसक्यूएल मध्ये ऍट अ टाइम एकच सिंगल स्टेटमेंट एक्झिक्युट होतं. ओके, पीएलएसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर फॉलोज द डिवाइड अँड कॉन्क्वर अप्रोच टू सॉल्व द प्रॉब्लेम स्टेप वाईज. त्यांनी काय केलंय? ऍक्च्युली डिवाइड अँड कॉन्क्वर मेथड. व्हॉट इज मीन बाय डिवाइड अँड कॉन्क्वर? ऐकलं असेल कुठेतरी, म्हणजेच काय करतोय आपण ब्लॉक ऑफ कोड आधी काय करतोय, डिवाइड करतोय डिफरंट पार्ट मध्ये. म्हणजेच काय, सपोज तुमचं डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन पार्ट तुमचा ऍट डिक्लेअर ब्लॉक मध्ये कम्प्लीट झाला पाहिजे, तुम्ही दुसरीकडे कुठेही डिक्लेअर करू शकत नाही व्हेरिएबल. ओके, तसं बघा बाकीच्या लँग्वेजेस असतं, जसं आता पीएचपी मध्ये तुम्ही कुठेही व्हेरिएबल्स इनिशियलाइज करू शकता, डिक्लेरेशन तिथे गरजच नसते, पण तुम्ही कुठेही व्हेरिएबल्स इनिशियलाइज करू शकता. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोग्रामची नीड आहे तेव्हा तुम्ही इनिशियलाइज केलं कुठेही प्रोग्राम मध्ये तरी. बरोबर आहे, तसं याच्यामध्ये नाहीये, जे तुमचं व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे ते तुमच्या डिक्लेअर ब्लॉकच्या अंडरच आलं पाहिजे, जे तुमचं एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे ते तुमचे बिगिन ब्लॉक मध्ये आले पाहिजे. ओके, एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शन ब्लॉक मध्ये तुमचं जे एक्सेप्शन हँडलिंग असतं, आता बघितलं असेल ना सेकंड एक्सेप्शन हँडलिंग झालं असेल तुम्हाला, ते एक्सेप्शन हँडलिंग जे असतं ते तुमचं एक्सेप्शन ब्लॉकच्या अंडरच आलं पाहिजे. म्हणजेच काय,
पूर्ण जो आहे ब्लॉक ऑफ फोर तुमचा डिवाइड केला आहे इंटू डिफरंट ब्लॉक्स मध्ये, त्या ब्लॉक्स मध्ये सेटल व्हायचे. ठीक आहे, म्हणजे काय केलं आपण, डिव्हिजन केलं. कॉन्केअर म्हणजे काय, परत एकत्र करायचं. म्हणजे जेव्हा ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशन तुमचे जे डिवाइड झालेले ब्लॉक्स असतात ते ऍज अ डिव्हिजन म्हणून एक्झिक्यूट होत नाही, पूर्ण एक सिंगल ब्लॉक ऑफ कोड म्हणून एक्झिक्यूट केलं जातं. म्हणून आपण काय म्हणतो त्याला, पीएलएसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर काय करतं, इट फॉलोज डिवाइड अँड कॉन्केअर किंवा अप्रोच टू सॉल्व द प्रॉब्लेम स्टेप. आलं लक्षात? तर बघा, डिक्लेअर मध्ये लिहिलेलं असतं डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल कॉन्स्टंट. बिगिन मध्ये काय करायचं आपल्याला, पीएलएसक्यूएल एक्झिक्युटेबल स्टेटमेंट जे असतील ते बिगिन मध्ये लिहायचे. त्याच्यानंतर एक्सेप्शन आहे, पीएलएसक्यूएल एक्सेप्शन हँडल ब्लॉक आहे तो एक्सेप्शन हँडलिंग तुम्हाला इथे लिहायचं. अँड लास्टला काय लिहायचं आपल्याला, सगळा कोड झाल्यानंतर एंड कीवर्ड जायचं एंड सेमीकोलन. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. फर्स्ट ब्लॉक जो आहे डिक्लेअर, म्हणजे आपण काय काय करू शकतो आणि कसं करू शकतो. ओके, याचे डिक्लेरेशनचे इनिशियलायझेशनचे रूल्स वेगळे आहेत, तुम्ही आतापर्यंत लँग्वेज बघितल्या असतील त्याच्यापेक्षा. ओके, बघूया ब्लॉक्स आता वन बाय वन. समजले इथपर्यंत? हो. ओके, ब्लॉक स्ट्रक्चर बघूया. तर फर्स्ट ब्लॉक कुठला होता आपला, टिक चा. स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, पहिला आहे डिक्लेअर ब्लॉक. जसं आपण सांगितलं की डिक्लेअर ब्लॉक मध्ये आपण डिक्लेरेशन करू शकतो. आता डिक्लेरेशन कसं कसं करू शकतो, कोणाकोणाचं करू शकतो आणि ते कसं करू शकतो हे आपल्याला बघायचं. बघा, डिक्लेअर ब्लॉक मध्ये ऍक्च्युअली काय होतं, व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स आर डिक्लेअर्ड इनिशियलाइज विद इन दिस सेक्शन ऑर ब्लॉक. ठीक आहे, जे तुमचे व्हेरिएबल्स असतात किंवा कॉन्स्टंट्स असतात ते डिक्लेरेशन टाइमचं आणि इनिशियलायझेशन, जर तुम्हाला इनिशियलायझेशन पण आपण करतो बरोबर ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ओनली, तरीही तुम्ही तसं करू शकता विद इन दिस ब्लॉक ऑर विद इन दिस सेक्शन ऑफ पीएलएसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर. ओके, बघा तर व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स आपल्याला त्याचं काय करायचं, डिक्लेरेशन. इन दिस ब्लॉक डिक्लेअर अँड इनिशियलाइज व्हेरिएबल्स ऑर कॉन्स्टंट. यू मस्ट हॅव टू डिक्लेअर जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल युज करायचे आधी ते डिक्लेरेशन त्याचं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचं डिक्लेरेशन ऑर इनिशियलायझेशन होणं कंपल्सरी आहे, त्याशिवाय तुम्ही ते प्रोग्राम मध्ये युज करू शकत नाही. हे तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता बघा, व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं आणि त्याला व्हॅल्यूज असाइन कसं करायचं ते आपण एक्झाम्पल्स आणि सिंटॅक्स बघूया. ओके, बघा, डिक्लेअर व्हेरिएबल्स अँड असाइनिंग व्हॅल्यूज टू देम. यू कॅन डिफाइन अ व्हेरिएबल नेम, डेटा टाइप ऑफ व्हेरिएबल अँड इट्स सेन्स. तुम्ही काय करू शकता, डेफिनेशन मध्ये काय लिहू शकता, व्हेरिएबलचं नाव, डेटा टाइप आणि त्याची साईज लिहू शकता. आता ती कसं लिहायचं आपल्याला माहिती. जसं आपण ह्याच्या डेफिनेशन मध्ये घ्यायचो, टेबलच्या डेफिनेशन मध्ये, क्रिएट टेबलच्या डेफिनेशन मध्ये घ्यायचो, कॉलम डेफिनेशन, तसंच आपल्याला इथे लिहायचं. ठीक आहे, डेटा टाइप कॅन बी कॅन, व्हेअर कॅन टू, डेट, नंबर, इंट ऑर एनी अदर. जे तुम्ही एसक्यूएल मध्ये डेटा टाइप बघितले ते ऑल आर सपोर्टेड इन पीएलएसक्यूएल, कुठलेही वेगळे असे नाही. जे त्याच्यामध्ये युज केले तेच डेटा टाइप आपल्याला याच्यामध्ये बघायचे, मग परत डेटा टाइपला जाण्याची गरज नाही आपल्याला. ओके, माहिती आहेत ना डेटा टाइप सगळ्यांना? अदर दॅन दिस कुठले राहिलेत अजून डेटा टाइप सांगा. डेसिमल आपण एसक्यूएल मध्ये बघितलेले, डेसिमल. ओके, अजून कॅर, व्हेअर कॅर, टेक्स्ट, डेट, बरोबर आहे, टेक्स्ट, डेट. ठीक आहे, कुठलेही डेटा टाइप तुम्ही याच्यामध्ये सुद्धा युज करू शकता. ठीक आहे, आता बघा व्हेरिएबल्स डिक्लेअर कसे करायचे आता याच्यामध्ये. हा, डिक्लेरेशन ब्लॉक मध्ये आपल्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं आहे, मग ते डिक्लेअर कसे करायचे ते बघूया आपण. सिंटॅक्स दिला आपण इथं, व्हेरिएबल नेम, त्याचा डेटा टाइप, ब्रॅकेट मध्ये त्याची साईज. जसं तुम्ही कॉलमची केली ना तसंच, बाकी काही वेगळं नाहीये. तिथं तुम्ही कॉलम नेम देता सुद्धा आपल्याला व्हेरिएबलचं नाव द्यायचं. ओके, व्हेरिएबल नेम, त्याचा पर्टिक्युलर डेटा टाइप, ब्रॅकेट मध्ये त्याची साईज सुद्धा आपल्याला इथं मेन्शन करायचे अँड सेमिकोलन. ठीक आहे, सेमिकोलन विसरायचा नाही. बघा एक्झाम्पल, सपोज रोल नंबर नावाचा मी व्हेरिएबल घेतला असेल तर कसं येईल, रोल नंबर
डेटा टाइप द्यायचा आहे सपोज मला इंट, मग दिला मी इंट ब्रॅकेट मध्ये साईज त्याची मला किती मेन्शन करायची आहे 3 सेट आणि सेमी कोलन दिला. असं आपण काय करू शकतो व्हेरिएबलचं डिक्लेरेशन करू शकतो. ओके ठीक आहे. आता सपोज मला डिक्लेरेशन करतानाच व्हॅल्यू सुद्धा काय करायची आहे असाइन करायची, म्हणजे थोडक्यात काय व्हेरिएबल इनिशियलायझेशन सुद्धा करायचं असेल मला. ओके तर मी ते कसं करू शकते त्याचं बघा. सिंटॅक्स काय, व्हेरिएबल नेम, डेटा टाइप, ब्रॅकेट मध्ये त्याची साईज, त्याच्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं बघा आपल्याला, कोलन आणि इक्वल टू. ठीक आहे, आतापर्यंत आपण इक्वल टू वापरला असेल साईन बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, कोलन इक्वल टू यूज करायचं आणि पुढे त्याची व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू त्याला द्यायची आहे ती व्हॅल्यू आणि सेमी कोलन. येते लक्ष सगळ्यांच्या कसं करायचं आपल्याला, असाइन किंवा इनिशियलायझेशन, व्हेरिएबल नेम, डेटा टाइप, ब्रॅकेट म्हणजे त्याची साईज, ब्रॅकेट कम्प्लीट, कोलन इक्वल टू व्हॅल्यू अँड सेमी कोलन. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. सपोज माझ्या व्हेरिएबलचं नाव असेल व्हेरिएबल वन. ओके व्हॅर वन दिलं मी इथं, व्हॅर वन डेटा टाइप दिला मी त्याचा इंट, ब्रॅकेट मध्ये त्याची साईज दिली मी 3. ओके कोलन इक्वल टू, व्हॅर वन ला कुठली व्हॅल्यू असाइन झाली पाहिजे, माझी 5 झाली पाहिजे, म्हणून मी काय केलं 5 आणि सेमी कोलन. येते लक्ष सगळ्यांच्या, समजलं व्हेरिएबल डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन? हो हो समजलं. ओके बाकीचे कुठे गेले? दोघांनाच फक्त बोलायचा हक्क दिलेला आहे का? थोडक्यात सेकंड इयर मधून दोघं जण बोलणार असं काय आहे का? बरं ठीक आहे, एवढं कम्प्लीट करूया मग बोलते. ओके आता व्हेरिएबल डिक्लेअर मध्ये आपण काय काय करू शकतो, काय काय डिक्लेअर करू शकतो डिक्लेअर ब्लॉक मध्ये? डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल प्लस कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय रे, व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट? फिक्स्ड व्हॅल्यू थ्रू आउट द प्रोग्राम. त्याच्या व्हॅल्यूज काय असतात? फिक्स्ड असतात बरोबर आहे. एखादा कॉन्स्टंट चा एक्झाम्पल सांगू शकता मला? सांगू शकता ना कुठल्या प्रोग्राम मध्ये काय कॉन्स्टंट आला पाहिजे वगैरे? आपल्या तर ठीक आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय असतं जर आपण व्हेरिएबल कॉन्स्टंट डिक्लेअर केलं असेल? हा डाटाबेस मध्ये विचारताय का? नाही नाही प्रोग्रामिंग मध्ये सी मध्ये केलं असेल, कुठल्या प्रोग्राम ला तुम्ही कॉन्स्टंट अप्लाय केले? जनरल एक्झाम्पल विचारते. सी व्हेरिएबल्स नाव आणि पुढे 0 सिंगल. बरं म्हणजे काय तुमची प्रोग्राम की सपोज नीड असेल की त्याची व्हॅल्यू तुमची काही झालं तरी थ्रू आउट द प्रोग्राम चेंज नाही झाली पाहिजे. ओके मग ते तुम्ही कॉन्स्टंट म्हणून डिक्लेअर करू. 3.14 सपोज मला एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल सर्कलचा, तर हा ते आपण रेग्युलर एक्झाम्पल घेतो ना, म्हणून म्हटलं कुठलं कुठे केलं तुम्ही एक्झाम्पल. जसं एरिया ऑफ सर्कल करतात मी पायची व्हॅल्यू 3.14 असते माहिती आहे आपल्याला, मग आपण ती कॉन्स्टंट म्हणून ठेवतो बरोबर आहे. मग त्याची व्हॅल्यू जेणेकरून थ्रू आउट द प्रोग्राम चेंज नाही झाली पाहिजे, मग अशा गोष्टी आपण कॉन्स्टंट म्हणून डिक्लेअर करू शकतो. तर तसं पण आपण इन PLSQL करू शकतो. ते पण कॉन्स्टंटचं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन मध्ये करायचं आपल्याला डिक्लेअर ब्लॉक मध्ये करायचं. ओके बघा आता कॉन्स्टंट आर डिक्लेअर्ड द सेम ऍज अ व्हेरिएबल. व्हेरिएबलचं जसं डिक्लेरेशन असतं इनिशियलायझेशन असतं तसं सेम कॉन्स्टंटचं सुद्धा असतं, बट यू हॅव टू ऍड द कॉन्स्टंट कीवर्ड. ओके पण आपल्याला काय करायला लागतं, व्हेरिएबल सोबत कॉन्स्टंट कीवर्ड युज करायला. ठीक आहे, बिफोर डिफाइनिंग द डेटा टाइप. डेटा टाइप डिफाइन करण्याच्या आधी तुम्हाला तो कॉन्स्टंट म्हणून डिफाइन करणं मस्ट आहे. वन्स यू गिव अ कॉन्स्टंट व्हॅल्यू यू कॅन चेंज द व्हॅल्यू. जर आपण आधी डिफाइन केली असेल इनिशियल काहीतरी व्हॅल्यू केली असेल तुम्ही ती
ऑफ द प्रोग्राम चेंज करू शकत नाही. बघा आता डायरेक्टली आपण इथे एक्झाम्पल घेतोय, सिंटॅक्स यांचं पण आपण आधी ओके. सिंटॅक्स काय त्याचा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या एक्झाम मध्ये सॉल्व्ह करण्याच्या आधी प्रत्येक गोष्टीचा सिंटॅक्स लिहायचा ओके. जसं नोट्स मध्ये दिले म्हणजे आता बघा डिक्लेअरिंग कॉन्सेप्ट थोडस त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर त्याचा सिंटॅक्स आलाच पाहिजे, त्याचं एक्झाम्पल आलंच पाहिजे. जसं तुमच्या क्वेरीज बाबतीत सुद्धा ओके, एसक्यूएल मध्ये सुद्धा असत, तुमचा आधी सिंटॅक्स आला पाहिजे मग आणि मग तुमचं एक्झाम्पल आलं पाहिजे, त्याशिवाय मार्क्स मिळणार नाही. सिंटॅक्सला सुद्धा खूप महत्व आहे. डिरेक्टली तुम्ही एक्झाम्पल बरोबर लिहिलं, एक्झामला एक्झाम्पलला जेवढे मार्क्स असतात तेवढे तुमच्या प्रॉपर सिंटॅक्सला मार्क्स असतात ओके. म्हणजे सपोज मी डिव्हिजन काय करेल माझ्या तरी पेपरच्या बाबतीत, एक्झाम्पलला मी अर्धा मार्क दिल क्वेरीला पण तुमच्या सिंटॅक्सला 1 दिल मार्क ओके. जसं डिव्हिजन असेल त्याप्रमाणे बघा. आता याचा सिंटॅक्स काय, व्हेरिएबल नेम डेटा टाईपच्या आधी तुमचा कॉन्स्टंट कीवर्ड आला पाहिजे. मग इथे लिहिलं मी कॉन्स्टंट, व्हेरिएबल नेम कॉन्स्टंट डेटाटाईप साइन्स ओके. हे असं तुमचं ऍट द टाइम ऑफ फॉर डिक्लेअरिंग कॉन्स्टंट काय येणार आहे आणि फॉर इनिशियलायझिंग कॉन्स्टंट काय येणार ठीक आहे. आता युनिट डिरेक्टिव्ह इनिशियलायझेशनचा आहे, बघूया आपण. सपोज काय दिलं यांनी, व्हेरिएबलचं नाव घेतलं आपण डेझिग्नेशन ठीक आहे. डेझिग्नेशन हे व्हेरिएबलचं नाव आहे. त्याच्यानंतर पडाला माझा कॉन्स्टंट, त्याच्यानंतर डेटा टाईप आलाय झाडकर टू, ब्रॅकेट मध्ये त्याची साईज दिली आपण कोलन इक्वल टू, जे डेफिनेशनला व्हॅल्यू द्यायची आपल्याला व्हॅल्यू देऊन टाकायची. सपोज वेब डाउनलोड आणि सेंड, असं आपण कॉन्स्टंट डिक्लेअर अँड इनिशियलाइज करू शकतो ओके. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, काही रिपीट करायचंय का? नाही आहे डाऊट. नाही नाही ओके आहे. नाही ओके ठीक आहे. हा आणि एक्झामच्या नोटीस समजल्यात ना सगळ्यांना, शेअर केलं सुद्धा टाइम टेबल ठीक आहे. आणि बघा अजून एवढं काल नोटीस सांगितली तरी तुमचे प्रेझेंटी कमी येणार आहे, 45 जण आले फक्त. मिस कुठे गेले बाकीचे? एक्झाम फॉर्मची पण सांगितली ना नोटीस तुम्हाला. ज्यांची अटेंडन्स कमी आहे त्यांना एकदम फॉर्म भरता येणार नाही असं आम्हाला सांगितलंय म्हणून. आणि तुम्हाला एक्झाम फॉर्म वरती तुमच्या क्लास टीचरची साईन असली पाहिजे, आयएससी टू साठी नाही ईएससी साठी. आयएससी टू ला पण तोच प्रॉब्लेम होणार तुमचा. ठीक आहे, ज्यांच्या आता ईएससी चे फॉर्म भरायचे आपल्याला 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला जी डेट मिळेल त्या डेटला ओके, त्याला कॉलेजमध्ये येऊन तुम्हाला फॉर्म भरायचे, ऑफलाईन फॉर्म भरायचे ठीक आहे. मग ते फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या क्लास टीचरची लागणार आहे साईन, म्हणजे होता कार्य केलं ठीक आहे. क्लास टीचर आणि इन्चार्ज, आपले इन्चार्जेस लागणार आहे सर आणि क्लास टीचर आहे मी, कोणाला माहित नसेल तर. जेवढी मला दिसणार आहेत मुलं ठीक आहे, जेवढी मला तुमची अटेंडन्स दिसणार आहे त्याच्यावरती मी डिसाईड करणार कोणाच्याला साईन द्यायची कोणाला नाही द्यायची. येते लक्षात, कॉलेजने सांगितलंय जर तुम्हाला फॉर्म भरायचा नसेल भरू नका, एक्झाम द्यायची नसेल देऊ नका, आम्हाला काही फरक पडत नाही. अशी जी मुलं रेग्युलर नव्हती ती एक्झामला नाही बसली तरी चालतील आपल्याला असं आम्हाला प्रिन्सिपल सरांनी ऑलरेडी सांगितलं, त्याच्यामुळे कोणी एवढा विचार करणार नाहीये तुमचा. जर तुम्ही प्रेझेंटच नसाल तर कशाला तुम्हाला एक्झामला अलो करायचं, बरोबर आहे ना? ही गोष्ट लक्षात ठेवा. आता किती दिवस राहिलेत आपले, 1 जवळजवळ 1 महिना राहिलेला असेल ना. मग जे आतापर्यंत प्रेझेंट नव्हते 1 महिन्यात तरी तुम्ही
प्रेझेंटी दाखवा, कव्हर करा, कारण प्रॅक्टिकल जे मार्क्स असणारच आहेत तुम्हाला, कशावर प्रॅक्टिकल ते काय माहिती नाही. मार्क्स जर पाहिजे ना, जर तुमचे अटेंडन्स नसेल, तुमचे अटेंडन्स आम्हाला दाखवलं झाली नाही, बरोबर आहे, अटेंडन्स दाखवायला लागते तुमच्या आम्हाला, हे पण गोष्ट हे खोटं नाहीये. तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांना सांगा, म्हणजे तुम्ही प्रेझेंट आहे मी तुम्हाला बोलत नाहीये, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, मित्रमैत्रिणींना, त्यासाठी मी तुम्हाला सांगते आम्हाला तुमचे अटेंडन्स दाखवायला लागते, त्याच्या बेसिस वरतीच आम्हाला तुमचे फुल मार्क्स देतात. पास जरी करायचं असेल तुम्हाला प्रेझेंट तर पाहिजे, पास कसं करायचं? आणि मी लास्ट टाइम पण सांगितलं जो तुमचा आधीचा रिझल्ट लागला आपला पॅन्डेमिक मध्ये, तो बळच तुमचे मार्क्स वाढवले. यावेळी तसं काहीही होणार नाहीये, कारण सगळं हातात आहे तुमच्या, कसं वागायचं काय करायचं. ठीक आहे, यावेळी तुमचा विचार जास्त केला. ओके, आरडीबीएमएसचे 1 2 3 1 2 4 हे 3 असणार का मॅडम? फोर म्हणजे म्हणजे हा आत्ताचा चॅप्टर आहे तो थर्ड हा नंबर. तिसरा युनिट आपला PLS 12. हा ठीक आहे, हे 3 पूर्ण नसणार आहे, 3 युनिट. मी सांगेल तुम्हाला 3 युनिट मध्ये कुठले कुठले पॉइंट असतात, म्हणजे उद्या परवा पर्यंत मी सांगेल. कुठ पर्यंत असेल तर ब्लॉक स्ट्रक्चर पर्यंत असेल, जर माझं रुटीन झालं, सॉरी कंट्रोल स्ट्रक्चर झालं 1 2, तर ते पण मी टाकेल. तसं मी तुम्हाला आधी सांगेल, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, जे शिकवलं नाही मी, हा म्हणजे जे आपलं शिकून 30 मिनिट आपला व्हायला पाहिजे होता आता पण झालेला नाहीये, ते पण मध्ये नव्हतं, त्याच्यामुळे थोडस कमी कव्हर झालाय. ठीक आहे, जेवढं शिकून झालं असेल तेवढं तुमच्या एक्झामला येईल. 2 दिवसात पेपर काढायचे, ते 2 दिवसातच मी तुम्हाला सांगेल पर्यंत आहे. पर्सनली टू सेकंड युनिट तर इजीच आहे, त्याचे जसे होते आधी क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड आता पण क्वेश्चन असतील. ठीक आहे, क्वेरीज असतील, सपोज कुठलीही क्वेरी आहे त्याचं आउटपुट काय आलं पाहिजे. ओके, असे पण आहेत हा एक्झाम्पल्स, म्हणजे मागच्या सारखेच नाही, एकदम इझी सुद्धा. यावेळी जरा अशा अवघड सुद्धा, अवघड म्हणजे अवघड काही नाहीये त्याच्यामध्ये, थोडेसे असे पण टाकले, सपोज मला हे आउटपुट पाहिजे, ओके मग त्याच्यासाठी कुठली क्वेरी येईल. ठीक आहे, कसं ती क्वेरी कमांड टाकली पाहिजे, जर मला पर्टिक्युलर आउटपुट हवा असेल असा पण क्वेश्चन येईल, मग त्याच्याशी पण ती पण थोडी प्रॅक्टिस ठेवा. मिस ठीक आहे, इट्स अ रिटन एक्झाम. आणि हा अजून एक, हा हो तेच सांगते मी, त्यांची IIT 1 मध्ये ज्यांना प्रॉब्लेम होता. ओके, प्रॉब्लेम म्हणजेच काय, आता सपोज कोणाला नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे त्यांना खूप कमी मार्क्स आले, कोणी एक्झाम देऊ शकलं नाही IAS. ठीक आहे, आणि ज्यांना त्यांचा परफॉर्मन्स वाढवायचा, ओके खूप कमी मार्क्स, सगळं नेटवर्क वगैरे सगळं चांगलं होतं आमचं, पण मला कमी मार्क्स पडले. ज्यांना परफॉर्मन्स वाढवायचा आहे, ज्यांना नेटवर्क प्रॉब्लेम होता, किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतलेले नाहीये. हा अजून एक विचारायचं मला तुम्हाला, 5-6 जण आहेत त्यांनी अजून ऍडमिशन घेतलेले नाही. ठीक आहे, मग हे जे 3 होते टाईपचे लोक, त्यांना अजून एक चान्स आहे. तुमच्या IAS 2 संपल्यानंतर मिरजी तुमची IAS 1 री एक्झाम घेण्यात येणार आहे. ओके, त्यासाठी पण प्रिपेअर राहा. आणि हो, ज्यांना चांगले मार्क पडलेत ऑलरेडी IAS 1 मध्ये, चांगली गेली एक्झाम, त्यांनी परत री एक्झाम घेण्याची गरज नाहीये. का तर सपोज तुम्हाला पडले असतील किती 7-8 मार्क, आणि परत कोणाला वाटत असेल मला 10 पडायचे 10 पडायचे, री एक्झाम मध्ये परत 5-6 पडले, तर त्याला तुम्ही जबाबदार, तुमचे कॅल्क्युलेट होणार री एक्झाम आले मार्क्स, येते लक्षात? त्याच्यामुळे अगदी कोणी तसं पण करू नका, री एक्झाम देण्याचा हक्क सगळ्यांना आहे, पण तुम्ही विचार करून द्या. सपोज आपण 9 पडले असतील, मला 10 पडायचे, मग परत मी री एक्झाम देणार, परत काहीतरी प्रॉब्लेम आला, इन केस मला 7च पडले, तुमचे 7च कॅल्क्युलेट होणार, तो पण विचार करा. पण ज्यांना नेटवर्क इश्यू होता ते देऊ शकतात. ओके, सध्या टाइम टेबल वगैरे काय अजून आले नाहीये, पण फिक्स आहे तुमची री एक्झाम होणार आहे IAS 1 प्रॉब्लेम मध्ये असणाऱ्या लोकांची. ओके मिरजी, अजून कोण होते लोक? हा मिस, थँक्यू. मिरजीला प्रॉब्लेम होता आणि अजून कोणाला होता?
यांचे क्वेश्चन दिसले नाहीत, हाँ मधूनच झालं कोणाचं लॉग आउट, ठीक आहे जे काय असतील ते मी नंतर तुमची नावं द्यायला लागतील वगैरे, तेव्हा मी करेल तुमच्याशी परत एकदा डिस्कस. हा ऍडमिशनचं विचारायचं मला, आणि हा अजून एक गर्ल्सला विचारायचं मला, आत्ता बघा एक ऍडमिशन कॅन्सल झालं कोणाचं तरी, ती कोणाची मैत्रीण आहे का, मला तिथं फक्त नाव हवं आहे, माहिती आहे का गर्ल्स मध्ये कोणाला, तुमची मैत्रीण असेलच ती, प्राजक्ता बोधे मॅम. प्राजक्ता बोधे का, ती पालीची तीच ना, पुण्याला गेली ती. हा हा ओके थँक्यू प्राजक्ता बोधे, ओके ठीक आहे. आणि हा अजून बाकीचे आहेत 5-6 जण, त्यांचं काय अजून ऍडमिशनचं कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे कोणाचा किंवा काय आहे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे भेटा, किंवा कुणाला ऍडमिशन तुमच्यापैकी तुमचे फ्रेंड्स असतील की ज्यांना घ्यायचंच नाही ऍडमिशन, असं कुणी आहे का? मॅडम ते करण इंग्रेने इन्फॉर्म केलं का तो नाही घेणार आहे म्हणून? त्याचं ऍडमिशन अजून झालेलंच नाहीये का? नाही, तो म्हणलेला की नाही करणार आता. बर म्हणजे त्यांनी ऍडमिशन नव्हतं ना घेतलं, काहीच फी वगैरे नव्हती ना भरली? ओके ठीक आहे, करण इंग्रेचे हा ते कॅन्सल होत आहे, प्राजक्ता बोधेच ऑलरेडी झालेला आहे, दोन लोक झाले, अजून पण राहत आहेत रे 4-5 लोक, त्यांचं कळतच नाहीये कोण राहिले वगैरे, ठीक आहे मी कॉलेज कडूनच मागवते त्या डेटाबेस मधून. ज्यांचा प्रॉब्लेम आहे तो आता तरी सॉल्व्ह करा, तुम्हाला री एक्झामचा चान्स मिळाला आहे, IAC 1 जशी देऊ शकले नाही तुम्ही, IAC 2 तरी द्या, IAC 2 द्या, परत IAC 1 ची पण री एक्झाम द्या, त्याच्या आधी परत पेपर तुमचा आज असतो 3 वाजता, तुम्ही 2 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये फिरताय, पेपर अशी वेळ येऊन देऊ नका, आता तरी शहाणे हे 4-5 लोक राहिले ते, ठीक आहे एंड मोमेंटला हे करू नका. ओके तुमच्या फ्रेंड्सला सांगा आणि अटेंडन्स पाहिजेच मला तुमची, खूप कमी आहे खूप कमी, मार्क्स पडल्यानंतर रडत बसायचं नाही रिझल्ट लागल्यानंतर, आता ही वॉर्निंग आहे तुम्हाला. ओके ठीक आहे थांबूया आपण मग, नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल. हो मॅडम. ओके.
गुड आफ्टरनून, आवाज येतोय? हो, येतोय. गुड आफ्टरनून, आवाज येतोय का? बरं ठीक आहे. मागच्या लेक्चर आपण काय काय बघितलेलं, स्ट्रक्चर ऑफ रॅम आणि स्ट्रक्चर ऑफ ईप्रॉम, बरोबर आहे? हो. आपण बघितलेलं होतं बघा रॅमचं आणि ईप्रॉमचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं. आता आपण आजचा जो पॉइंट आहे तो काय बघणार आहे, कोड मेमरी हा बघणार आहे. पीपीटी शेअर करते. पीपीटी दिसते का सगळ्यांना? हो दिसते ना? बर ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉइंट तुमचा कोणता असणार आहे, कोड मेमरी असणार आहे. आता कोड मेमरी मीन्स काय असणार आहे बघा, कोड मेमरी इज द मेमरी दॅट होल्ड द ऍक्च्युअल 8085 प्रोग्राम दॅट इज टू बी रन. म्हणजे तुम्हाला इन्स्ट्रक्शन कोड माहित आहेत का? आपले इन्स्ट्रक्शन कोड झालेत का सांगा बरं. कोड मेमरी मीन्स काय असणार आहे, एखादी इन्स्ट्रक्शन जी असते प्रत्येकाला काय असणार आहे, फॉर्मॅट असतो बरोबर आहे. फॉर्मॅट म्हणजे त्यात अपकोड असणार आहे, पण एखादा ऍड्रेस असणार आहे, मग अपकोड काय असणार आहे, ऍड सबट्रॅक्शन परत मल्टिप्लिकेशन करणार आहे, ते जे आहे ते काय असणार आहे, अपकोड असणार आहे. आणि ऑपरेंड मीन्स काय असणार आहे, एखादा रजिस्टर असेल म्हणजे त्या कोणत्या रजिस्टरला स्टोअर केलेला असेल, 8 बिट असेल, 16 बिट डाटा असेल किंवा 4 बिटचा डाटा असेल, तो काय केलेला असणार आहे, स्टोअर केलेला असणार. ते मीन्स काय असणार आहे, ऑपरेंड असणार आहे. आणि अपकोड मीन्स इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करणार आहे, म्हणजे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन केलेली असेल, ती काय असणार आहे, अपकोड असणार आहे. म्हणजे बघा कोड मेमरी इज द मेमरी दॅट होल्ड ऍक्च्युअल 8085 प्रोग्राम दॅट इज टू बी रन. This memory is limited to the 64K and come into many shape and size. म्हणजे काय असणार आहे, एखादा तुमचा डेटा किती असेल, फॉर एक्झाम्पल 64 KB असेल किंवा 4 KB असेल, 2 KB असेल, त्याची स्पेसिफिक काय असणार आहे, जी साईज फिक्स असते आणि त्याचा शेप पण काय असणार आहे, फिक्स असणार आहे. प्रत्येक जी आहे तुम्ही स्टोअर करणार आहे एखादा डाटा, त्याची लिमिटेड काय असणार, त्याची साईज असणार आहे आणि त्याचा शेप पण काय असणार आहे, लिमिटेड शेप असणार आहे. ते मीन्स काय असणार आहे, कोड मेमरी मध्ये येणार आहे. कोड मेमरी मे बी फाउंड ऑन चिप आयदर बर्न इन टू द मायक्रो प्रोसेसर एज रॉम आणि ईप्रॉम मध्ये काय होणार आहे, बर्न होणार आहे. कोड मेमरी स्टोअर कम्प्लिटली ऑफ ची एक्सटर्नल रॉम और मोर कॉमनली एन एक्सटर्नल ईप्रॉम. आता रॉम आणि ईप्रॉम, ईप्रॉम मीन्स काय असणार आहे, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. म्हणजे तुमचा डाटा असेल तो काय होणार आहे, रीड होणार आहे. म्हणजे रीड करताना त्याची कपॅसिटी किती असणार आहे, साईज किती आहे, त्याचा शेप किती असणार आहे, ते सगळं काय करणार आहे, चेक करणार आहे. स्पेसिफिक त्याची काय असते, साईज असते. मग ते साईज कशा असणार आहे, अपकोड किती आहे, ऑपरेंड किती असणार आहे, कोणत्या रजिस्टर मध्ये स्टोअर केलेलं असणार आहे, हे सगळं काय येणार आहे, कोड मेमरी मध्ये येणार आहे. त्याचा एक फॉर्मॅट असतो, ते काय असणार आहे, कोड मेमरी असणार आहे. आता एक वर्ड असणार आहे बघा, वर्ड मीन्स काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल 2 raised to 10 असेल, म्हणजे 10^24 bit हे काय असणार आहे, वर्ड असणार आहे. किंवा 2048 हा बीट हा काय असणार आहे, वर्ड असणार आहे. बट 10^24 bit मीन्स 2 raised to किती असणार आहे, 2 raised to 10 किती असणार आहे, 10^24 10 2 raised to 10 असणार आहे, बरोबर आहे. आता एखादी वर्ड ची साईज बघा किती असणार आहे, 16 bit ही काय असणार आहे, एक वर्ड ची साईज असणार आहे. मग 16 bit वर्ड ची साईज असेल किंवा 8 bit काय असणार आहे, वर्ड ची साईज असेल, तर त्यातले काय असणार आहे बघा, 12 bit जे आहेत ते काय असणार आहे, ऍड्रेस असणार आहे, आणि 4 bit असेल ते काय असणार आहे, अपकोड असणार आहे. म्हणजे डिवायडेशन होणार आहे. म्हणजे कसं डिवायडेशन होणार आहे, त्या
केस साइज टेंडेंस कसे असणार आहे ते आपण नेक्स्ट पॉइंट आहे बघा. फिजिकल ऍड्रेस आणि लॉजिकल ऍड्रेस मध्ये येणार आहे ते कसं फ्रेमची साईज आहे, नंबर ऑफ पेजेस कशी असणार आहे ते आपण नेक्स्ट पॉइंटला बघणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा कोड मेमरी मीन्स काय असणार आहे, जे तुमची स्पेसिफिक जी बटची साईज असेल मध्ये प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे अपकोड अपलॅन प्रत्येकाला काय असणार ते कोडिंग करणार आहे. मग त्यात आपण रॉमला पास करणार म्हणजे बंद करणार आहे, एक रॉम ला काय करणार आहे बंद करणार आहे. म्हणजे जी साईज डिपेंड असणार आहे 64 असेल 4K असेल ही जी तुमची आहे ते काय असणार वर्डची साईज म्हणजे कोड मेमरी असणार आहे. व्हेरियस कॉम्बिनेशन दिस मेमरी टाइप मे ऑल्सो बी यूज्ड इन से इट इज पॉसिबल टू हॅव 4K असेल कोड मेमरी 64 असेल. प्रत्येक अशी साईज तुम्हाला माहिती 64 KB असते परंतु KB असणार आहे 4 KB असणार आहे म्हणजे 4K 64 4K 16K असेल ही काय असणार आहे कोड मेमरी असणार जी साईज फिक्स असणार आणि जी साईज फिक्स आहे त्याचं पण डिवायडेशन होणार म्हणजे अपकोड मध्ये ऍड्रेस मध्ये ऑपरेंड मध्ये परत फ्रेम मध्ये साईज किती असणार आहे ते आपण फिजिकल आणि लॉजिकल ऍड्रेस मध्ये डिवायडेशन करणार ते आपण नेक्स्ट पॉइंटला बघूया. आता कोड मेमरी मीन्स समजलं काय असणार आहे, कोड मेमरी मीन्स एक तुमची काय असणार फिक्स साईज असते 64K 4K त्यापर्यंत काय असणार आहे. इथं दोनच एक्झाम्पल दिले 4K एक दिले आणि 64K एक दिलेला आहे ती काय असणार जी कोड मेमरी असणार आहे. आता नंतर बघा नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे ऍड्रेस जनरेशन. आता ऍड्रेस जनरेशन मध्ये काय असणार आहे, त्याला तुम्ही ऍड्रेस घेतला मग तो डायरेक्ट काय सांगतात मग एक लॉजिकल एक ऍड्रेस असतो आणि कोणता असणार आहे फिजिकल ऍड्रेस असणार आहे. टू टाईप कोणते आहेत ऍड्रेस जनरेशन मध्ये, लॉजिकल ऍड्रेस एक असणार आहे कोणता असणार आहे फिजिकल ऍड्रेस असणार आहे. आता लॉजिकल ऍड्रेस जो आहे तो काय असणार आहे तुमचा सीपीयू पासून मेन मेमरीला पास होणार, मेन मेमरी पासून काय होणार आहे सेकंडरी मेमरीला पास होतो. म्हणजे सीपीयू पासून मेन मेमरीला ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस काय असणार आहे लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस काय केले जातात म्हणजे मेन्शन केले जातात. मग लॉजिकल ऍड्रेस मीन्स काय असणार आहे अँड ऍड्रेस जनरेटेड बाय द प्रोसेसर सीपीयू रेफरन्स टू इन्स्ट्रक्शन ऑर डेटा इन द प्रोसेसर. सीपीयू पासून येणार आहे लॉजिकल ऍड्रेस पास होणार परत फिजिकल ऍड्रेस नंतर मेन मेमरीला काय होणार पास होणार. मग लॉजिकल ऍड्रेस प्लस काय असणार आहे फिजिकल ऍड्रेस मग दोन्हीचं टोटल करून पास केला जातो मेमरी मेन मेमरीला काय केला जातो पास केला जातो म्हणजे सीपीयू पासून मेन मेमरीला. लॉजिकल ऍड्रेस नोन ऍज व्हर्च्युअल ऍड्रेस. लॉजिकल ऍड्रेसला ऑर नो काय असणार आहे व्हर्च्युअल ऍड्रेस म्हणतात. अँड लॉजिकल ऍड्रेस स्पेस इज सेट ऑफ ऑल लॉजिकल ऍड्रेस जनरेटेड बाय द प्रोग्राम. आणि लॉजिकल ऍड्रेस मध्ये काय मेन्शन करतात फ्रेम मेन्शन करतात फिजिकल ऍड्रेस पेज आणि ऑफसेट असणार. ऑफसेट मीन्स काय असणार आहे पेजची साईज असणार आहे. पेज ऑफसेट मीन्स काय असणार आहे पेजची साईज असणार आहे म्हणजे पेजची साईज किती असणार आहे फ्रेमची साईज किती असणार आहे. जेवढी तुमची पेजची साईज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. आता फ्रेम मीन्स काय असणार आहे PAS मीन्स काय असणार आहे फिजिकल ऍड्रेस. फिजिकल ऍड्रेस आहे डिवायडेड इन टू इक्वली साईज ब्लॉक कॉल्ड ऍज फ्रेम. जेवढी ब्लॉकची साईज असेल तेवढी काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. आता ब्लॉक मीन्स काय असणार आहे बघा, एकदा तुम्ही ऍड्रेस घेतला मग एका ब्लॉक मध्ये म्हणजे मेमरी लोकेशन मध्ये मेमरी लोकेशन जी असेल फॉर एक्झाम्पल 4x01 असेल ती मेमरी लोकेशन असेल मग त्या समोर पुढच्या ब्लॉक मध्ये म्हणजे ए रजिस्टर मध्ये किती साईज असणार आहे त्या ब्लॉक किती आहे 4 बिट असणार आहे 8 बिट असणार आहे 16 बिट असणार आहे किंवा 12 बिट असणार आहे केवढा डेटा त्यात मेन्शन केलेला आहे ते मीन्स काय असणार आहे एक ब्लॉक असणार आहे. मग जेवढ्या तुमची ब्लॉकची साईज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे आणि जेवढी पेजची साईज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. मग हा काय असणार आहे फिजिकल ऍड्रेस लॉजिकल ऍड्रेस प्लस काय असणार आहे फिजिकल ऍड्रेस.
दोन्हीचे टोटल गुण कुठं पास होणार आहे, तो मेन मेमरीला पास होणार आहे. जेव्हा तुम्ही सीपीयू आणि मेन मेमरीला एखादा तुम्ही ऍड्रेस पास करता त्यावेळेस तो डायरेक्ट पास होत नाही. त्याचं काय असणार आहे, त्याची पेज साईज कोणत्या पेजला पास केला, त्याची फ्रेमची साईज किती असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस किती असणार आहे, फिजिकल ऍड्रेस किती असणार आहे, सगळं ते काउंट केलं जातं. नंतर काय होणार आहे, मेन मेमरीला पास होणार आहे. मग त्यातलं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस दोन्हीची टोटल काय होते, मेन मेमरीला पास करतात. म्हणजे एखादा तुम्हाला डेटा पास करायचा असेल तर जी पेजची साईज कोणती आहे, कोणत्या पेजला पास करायची, फ्रेमची साईज किती असणार आहे, ते सगळं चेक केलं जातं. मग लॉजिकल ऍड्रेस मध्ये आपण काय युज करतो, फ्रेम युज करणार आहे. आणि फिजिकल ऍड्रेस मध्ये काय असणार आहे, पेज नंबर, पेज साईज हे काय करणार आहे, युज करणार आहे. मग ते कसं करणार ते आपण एक एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल. आणि लॉजिकल जो ऍड्रेस आहे तो डायरेक्ट आहे. खाली एक एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल काय दिले बघा, लॉजिकल ऍड्रेस स्पेस इज इक्वल टू, इथे 4 GB काय केलेलं आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस दिलेलं आहे. आणि फिजिकल ऍड्रेसचा स्पेस किती असणार आहे, 64 GB असणार आहे. पेज साईज किती असणार आहे, 4 KB ही काय असणार आहे, पेजची साईज असणार आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितले, नंबर ऑफ पेजेस फाइंड करायला सांगितले, नंबर ऑफ फ्रेमची साईज फ्रेम फाइंड करायला सांगितले, नंबर ऑफ एंट्रीज इन टू पेज टेबल आणि साईज ऑफ पेज टेबल. म्हणजे तुमची पेज टेबलची साईज किती असणार आहे, परत एंट्रीज इन पेज टेबल किती असणार आहे, नंबर ऑफ फ्रेम्स किती असणार आहे, नंबर ऑफ पेज किती असणार आहे, हे तुम्हाला सगळं फाइंड करायचं आहे. आता लॉजिकल ऍड्रेस स्पेस, एखादी सीपीयू टू मेन मेमरी एखादा डेटा तुमचा ट्रान्समिट होत असेल तर काय असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस तुम्हाला किती असणार आहे, 4 GB हा काय असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस दिलेला आहे. फिजिकल ऍड्रेस स्पेस किती असणार आहे, 64 GB हा फिजिकल ऍड्रेस स्पेस दिलेला आहे. आणि पेजची साईज किती दिलेली असणार आहे, 4 GB, 4 KB ही काय असणार आहे, पेजची साईज दिलेली असणार. बरोबर आहे. मग आता मला सांगा, पेजची साईज जी आहे इज इक्वल टू 4 KB इज इक्वल टू किती असणार आहे, 2 रेस टू किती येणार आहे, 10 नाही तो 12, 10 रेस टू 12, 2 रेस टू 12, 2 रेस टू 12, 2 रेस टू किती असणार आहे, 2 रेस टू फर्स्ट काय असणार आहे, 4 मीन्स किती येणार आहे, 2 रेस टू 2 येणार आहे. बरोबर आहे. इन टू के मीन्स किती असणार आहे, 2 रेस टू 10 असणार आहे. बरोबर आहे का, 2 रेस टू 10 असणार आहे. इज इक्वल टू काय येणार आहे, 2 रेस टू 20, सॉरी 2 रेस टू 12. बरोबर आहे का, हे म्हणजे पेजची साईज किती झाली, 12 ही काय झाली, पेजची साईज झाली. बरोबर आहे. नंतर फिजिकल ऍड्रेस स्पेस इज इक्वल टू, आता फिजिकल ऍड्रेस स्पेस किती असणार आहे सांगा, 64 मीन्स किती असणार आहे, 2 रेस टू 6, 36 किती असणार आहे, 2 रेस टू 6 असणार आहे. बरोबर आहे. इन टू 2 रेस टू 20, 36 कसं, 30 मॅडम तिथं 20 कसं, 36 बरोबर, 36 तरी कसं येईल, जीबी नाही, 2 रेस टू 20 प्लस काय करणार, 6 करणार, 2 रेस टू 30 येणार ना तिथं मॅडम, 2 रेस टू 20 2 रेस टू 30 ना, जीबी म्हणजे 2 रेस टू 30 जीबी जीबी सॉरी सॉरी एक सेकंड थांबा, इथं जीबी घेऊ नका, करेक्ट येणार नाही, इथं एमबी घ्या, एमबी घ्या, इथं जीबी घेऊ नका, ते करेक्ट येणार नाही, 64 MB घ्या. एमबी मीन्स किती असणार आहे, 2 रेस टू 20 असणार आहे. बरोबर आहे. आता किती येणार आहे सर, 26 काय असणार आहे, ही फिजिकल ऍड्रेस स्पेस असणार आहे. बरोबर आहे.
26 हा काय असणार आहे, फिजिकल ऍड्रेस स्पेस असणार. आता इथं सांगा किती येणार आहे, 4 GB. 4 मीन्स किती असणार आहे, 2:2 असणार आहे. आणि जी मीन्स किती असणार आहे, 2:30 असणार. म्हणजे किती येणार आहे, 2:32 येणार का, बरोबर आहे, 2:32 असणार आहे. म्हणजे तुम्हाला लॉजिकल ऍड्रेस स्पेस दिलेला आहे, किती असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस 32 असणार आहे. फिजिकल ऍड्रेस स्पेस साईज किती असणार आहे, 26 असणार आहे. नंतर पेज साईज जी आहे ती किती असणार आहे, 2:12, म्हणजे 12 ही काय असणार आहे, पेजची साईज असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आता इथं काय सांगितलं होतं बघा मागच्या वेळेस, जेवढी तुमची पेजची साईज असेल तेवढीच काय असणार आहे, फ्रेमची साईज असणार आहे, बरोबर आहे. मग आता इथं बघा, एक मी इथं कॉलम काढते, आता इथं काय दिला, 4 GB लॉजिकल ऍड्रेस स्पेस. इथं काय असणार आहे, 4 GB हा काय दिलेला असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस दिलेला आहे. मग त्या त्याच्यात 2 पार्ट असणार आहे, एक काय असणार आहे, पेज नंबर, म्हणजे हा जो आहे जो काय असणार आहे, पेज नंबर असणार आहे. पेज नंबर किती सिलेक्ट करणार आहे, आणि इथं काय असणार आहे, पेज साईज असणार आहे. पेज साईज, पेज साईज साईजला काय म्हणणार आहे, पेज ऑफसेट म्हणणार आहे. लॉजिकल ऍड्रेस स्पेस मध्ये असेल, आता लॉजिकल जो ऍड्रेस स्पेस आहे त्यात काय मेन्शन करतात, पेज नंबर आणि पेज साईज मेन्शन करतात. आणि फिजिकल ऍड्रेस स्पेस मध्ये काय असणार आहे, ओनली फ्रेम असणार आहे, म्हणजे फ्रेम किती नंबरचे असणार आहे, आणि फ्रेमची फ्रेम नंबर आणि फ्रेमची साईज किती असणार आहे, मेन्शन कशावर करणार आहे, फिजिकल ऍड्रेस स्पेसला. आता मला सांगा, नंबर ऑफ पेजेस किती येतील सांगू शकाल का, 2:32 काय असणार आहे, 32 हे काय असणार आहे, लॉजिकल ऍड्रेस स्पेस आहे, बरोबर आहे. मग त्यात आपल्याला डिवायडेशन करायचे, किती नंबरला, म्हणजे पेज नंबर तुमचा किती सिलेक्ट करणार आणि पेजची साईज किती असणार. आता मला सांगा, पेजची साईज तुम्हाला दिलेली किती असणार आहे, पेजची साईज 4 GB आहे पेजची साईज, बरोबर आहे. मग 2:12 आहे, पेजची साईज किती असणार आहे, 12 असणार का पेजची साईज, 12 bit हे काय असणार, तुमची पेजची साईज असणार आहे. पेजची साईज मीन्स काय असणार आहे, पेज ऑफसेट असणार आहे. इथं बघा काय सांगितलंय, इथं ऑफसेट मीन्स असणार आहे नंबर ऑफ बीट्स रिक्वायर्ड टू रिप्रेझेंटेड पर्टिक्युलर वर्ड, म्हणजे जेवढी तुमची पेजची साईज असेल तेवढा काय असणार आहे, पर्टिक्युलर वर्ड असणार आहे. आता वर्ड मीन्स काय असणार आहे बघा, तुमची पेजची साईज असेल म्हणजे 12 bit हे काय असणार आहे, वर्ड असणार आहे, मग तेवढीच काय असणार आहे, पेजची साईज असणार आहे. मग पेजची साईज तुम्हाला दिलेली आहे तर 2:12 ही काय असणार आहे, पेजची साईज असणार आहे. म्हणून मी काय लिहिलं, पेजची साईज 12 लिहिली. आता नंबर ऑफ पेजेस किती असणार आहे, मग 32 - काय करणार आहे, 12 करणार आहे. लॉजिकल ऍड्रेस स्पेस तुमचा किती आहे, टोटल 32 आहे. मग 32 मधला काय असणार आहे, 12 bit तुमचे पेज साईज लागेल. मग 32 - 12 पेज नंबर किती असणार आहे सिलेक्ट करणार, मग 20 बरोबर आहे. पेज नंबर कोणता असणार आहे, 20 हे काय असणार आहे, पेज नंबर असणार आहे. आणि पेज नंबर 20 आहे आणि पेज साईज किती असणार आहे, 12 bit ही काय असणार आहे, पेजची साईज असणार आहे. हे झालं पेज नंबर मध्ये. लॉजिकल ऍड्रेस स्पेस मध्ये आपण काय युज करतो, पेज नंबर आणि पेजची साईज युज करणार आहे. फिजिकल ऍड्रेस स्पेस मध्ये पण काय असणार आहे, 2 पार्ट डिवाइड करणार, म्हणजे एक तुमची फ्रेमचा नंबर आणि काय असणार आहे, फ्रेमची साईज. मग फ्रेमचा नंबर आता कसा असणार आहे सांगा, 26 ही काय असणार आहे, टोटल फिजिकल ऍड्रेस स्पेस असणार आहे. मग इथं मला काय पाहिजे, फ्रेमचा नंबर पाहिजे, आणि इथं फ्रेमची साईज. आता फ्रेमची साईज किती येणार आहे सांगा,
जेवढी पेज साइज इज इक्वल टू फ्लेम ची साइज, जेवढी पेज ची साइज आहे तेवढीच काय असणार आहे फ्लेम ची साइज असणार आहे. 12 14 12 12 12 काय असणार आहे फ्रेम ची साइज असणार आहे बरोबर. आणि मग फ्रेम नंबर कोणती सिलेक्ट करणार आहे? 26 - 12 14 14 बरोबर आहे. 14 काय असणार आहे फ्रेम नंबर कोणती असणार आहे? 14 काय असणार आहे फ्रेम नंबर असणार आहे बरोबर आहे. म्हणजे फ्रेम नंबर जो आहे तो 14 असणार आहे. फ्रेम साइज जी असेल ती काय असणार आहे? 12 असणार आहे. जेवढी पेज साइज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेम ची साइज असणार आहे. म्हणजे तुम्हाला लॉजिकल ऍड्रेस स्पेस याच्यात काय असणार आहे पेज नंबर आणि पेज साइज तुम्ही सिलेक्ट करणार. फिजिकल ऍड्रेस मध्ये ओनली काय असणार आहे फ्रेम नंबर म्हणजे फ्रेम सिलेक्ट करतात आणि लॉजिकल ऍड्रेस मध्ये पेज नंबर सिलेक्ट करतात. म्हणजे पेज ची साइज तुमची काय असणार आहे? फिक्स असणार आहे. जेवढी तुमची पेज ची साइज असेल तेवढी काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतील फ्रेमची फ्रेमची साईज इज इक्वल टू काय असणार आहे पेजची साईज असणार आहे. मग तुम्हाला काय काढायचे बघा, नंबर ऑफ पेजेस काढायचे. नंबर ऑफ पेजेस किती असणार आहे? नंबर ऑफ पेज तुमच्या समोर आहे, एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. नंबर ऑफ पेजेस काढायचे, नंबर ऑफ फ्रेम काढायचे, नंबर ऑफ एंट्रीज इंटू पेज टेबल काढायचे आणि साईज ऑफ पेज टेबल काढायचे. सांगा नंबर ऑफ पेजेस, पेज नंबर कोणता आहे? अरे इथं काय दिलेलं आहे की पेज नंबर हा किती काढले तुम्ही? 20 बरोबर आहे. मग 2:5 काय लिहिताना कसं लिहिणार आहे? 2:20 लिहिताना असं लिहिणार आहे. 2:20 म्हणजे 20 हा काय असणार आहे पेज नंबर असणार. नंतर फ्रेमची साईज किती असणार आहे? 2:2 सॉरी फ्रेम नंबर ऑफ फ्रेम साईज विचारली नाही, नंबर ऑफ फ्रेम विचारली. इथं हे काय दिले? 14 2:14 हे काय असणार आहे? नंबर ऑफ फ्रेम असणार आहे. परत नंबर ऑफ एंट्री इंटू इन द पेज टेबल, नंबर ऑफ एंट्री पेज टेबल इज इक्वल टू काय असणार आहे बघा, नंबर ऑफ पेज इन प्रोसेस. नंबर ऑफ पेज इन प्रोसेस मग नंबर ऑफ पेजेस किती असणार आहे? 2:20 असणार आहे. नंबर ऑफ एंट्रीज इंटू पेज टेबल, पेज टेबल मध्ये किती नंबर तुमचा काय असणार आहे एंट्री करणार आहे. म्हणजे एखादा डाटा आला 12 बिटचा किती नंबरला हे करणार आहे? 20 नंबर हे काय असणार तुमचा पेज नंबर असणार आहे. मग नंबर ऑफ एंट्रीज इंटू पेज टेबल, पेज टेबल मध्ये सिलेक्ट करताना 20 पेज टेबल आहे तर काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे 2:20. आणि साईज ऑफ पेज टेबल, आता पेज टेबलची साईज किती असणार आहे सांगू शकाल का कोण? 2:12 पेजची साईज किती असणार आहे? 2:12 2:12 असणार, 14 असणार, 20 असणार, किती असणार आहे? 12 12 12 12 तुम्हाला जे समजलेलंच नाही काय? 12 सांगितले की मॅडम? राज अभय 12 कोणीतरी रिप्लाय द्या.
मॅडम आवाज जात नाही तुम्हाला. चॅट मध्ये बघा मॅडम. परत एक्सप्लेन करू का एकदा? मॅडम आमचा आवाज जात नाहीये तुम्हाला. तुमचा आवाज येत नसेल तर मेसेज करा. मी ओपन केले मेसेज. 12 केलाय की मेसेज मॅडम? सगळ्यांनी केलाय. गणेश, गणेश कोरे, स्मिता, अभय, राज, काहीतरी रिप्लाय द्या. तुम्हाला आवाज येतोय का मॅडम आमचा? एक्सप्लेन परत करू का मग? हा आता आला मला आवाज. मग ते सगळे 12 12 टाकतात की मग? बारा सांगितलं की सगळ्यांनी मॅडम? या अभय तू बोल. 12 सांगितले. हा बर ठीक आहे. तुमचा आवाजच काय मला येणार नाही, त्यामुळे काय रिप्लाय पण काय समजणार नाही. बोलत होते मॅडम सगळे. पर पेजची साईज किती असणार आहे? पण मला आवाजच येत नव्हता तुमचा, आता आवाज यायला लागलाय. 12 2 12. बर ठीक आहे. बर लॉजिकल ऍड्रेस स्पेस आणि फिजिकल. लॉजिकल ऍड्रेस स्पेस ला आपण काय युज करतो? फ्रेम युज करणार का पेज युज करणार आहे? पेज. लॉजिकल ला पेज. लॉजिकल ऍड्रेस स्पेस ला पेज. आणि फिजिकल ऍड्रेस त्याला काय असणार आहे? फ्रेम युज करणार आहे. बरोबर आहे. मग एक मी टेबल काढणार आहे त्याच्यात कसं. ओके आता हे त्यातच पॉइंट आपण बघूया. बर इथं बघा एक मिनिट टेबल काढते. हे तुमचे काय असणार आहे? मेन मेमरी असणार आहे. बरोबर आहे. मग ही तुमची जी मेन मेमरी आहे त्याच्यात काय असणार आहे? पूर्ण टोटल तुमची किती घेणार आहे आपण? 0 पासून स्टार्ट करूया. झिरो 1 2 3 म्हणजे किती असणार आहे? टोटल किती असणार आहे? आपले पेज नंबर म्हणजे तुमचे आहेत ते काय असणार आहे? पेज नंबर असणार आहे. पेज नंबर तुमचे किती असणार आहे? 2 रेस टू 20. हे टोटल काय असणार आहे? पेज नंबर असणार आहे. बरोबर आहे. मग इथं जे पेज नंबर हा तुमचा जो आहे तो काय असणार आहे? पेज टेबल असणार आहे. मग पेज टेबल मध्ये प्रत्येक पेज टेबल मध्ये ही काय असणार आहे? फ्रेम असणार आहे. मग इथं फ्रेम 1 असेल म्हणजे फ्रेम 1 2 3 ह्यापर्यंत काय असणार आहे? फ्रेम असणार आहे. मग फ्रेमची जी साईज आहे
फ्रेमची साईज असेल त्याला काय असणार आहे, किती बिटचा डाटा असणार आहे इथं, किती नंबरची फ्रेम असणार आहे इथं प्रत्येक ह्याच्यात. फोर्टीन असणार आहे बरोबर आहे. हो फ्रेमची साइज 14 आहे. 14 बिट एवढी काय असणार फ्रेमचे फ्रेम नंबर म्हणजे तुमचा जो आहे ते काय असणार आहे सिलेक्ट करणार आहे प्रत्येकाला काय असणार आहे 14 असणार आहे. आपले फ्रेम 1, 2, 3 प्रत्येक साईज असेल ते काय असणार आहे 40 आणि नंतर मग 0 to 20 हे तुम्ही काय करणार आहे पेज नंबर सिलेक्ट करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा सीपीयू पासून मेमरीला एखादा तुम्ही डाटा ट्रान्समिट करत असेल त्यावेळेस काय असणार आहे लॉजिकल ऍड्रेस स्पेस चेक केला जातो, फिजिकल ऍड्रेस स्पेस चेक केला जातो. आता लॉजिकल ऍड्रेस स्पेस मीन्स काय असणार आहे एखादा डाटा तुम्ही ट्रान्समिट करत असाल तर ते पेज नंबर सिलेक्ट करणार, पेज नंबर सिलेक्ट केल्यानंतर पेज साईज त्याची किती असणार आहे हे सिलेक्ट करणार आणि तेवढा काय होणार आहे मेन मेमरीला पास करणार. आणि फिजिकल ऍड्रेस मध्ये म्हणजे तुम्ही पेज नंबर सिलेक्ट करता आणि पेज साईज सिलेक्ट करणार तर काय करणार आहे त्याची फ्रेम तयार होणार, कोण किती नंबरची फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये किती डाटा स्टोअर करायचे असे एक काय होते फ्रेम तयार होते आणि फ्रेम परत काय करणार मेन मेमरीला पास करणार. तेवढं लक्षात ठेवा लॉजिकल ऍड्रेस स्पेसला काय युज करतो पेज पेज युज करणार आहे आणि फिजिकल ऍड्रेसला काय असणार आहे फ्रेम युज करणार आहे. पेज साईज जी असेल पेज साईज इज इक्वल टू काय असणार फ्रेमची साईज असणार आहे म्हणजे जेवढी तुमची पेजची साईज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. इथं सांगितलंय बघा आता खालचा फिजिकल ऍड्रेस मध्ये पॉइंट सांगितलाय पेज साईज इज इक्वल टू काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे आणि फ्रेम इज इक्वल टू काय असणार आहे फ्रेमची जेवढी साईज असेल तेवढीच काय असणार आहे ब्लॉकची साईज असणार आहे. एक तुमचा ब्लॉक असेल आता ब्लॉक किती असणार आहे बघा फॉर एक्झाम्पल 12 बिटचा असेल 14 बिटचा असेल तेवढा जो एक ब्लॉक आहे तेवढीच काय असणार आहे फ्रेम असणार आहे आणि जेवढी पेजची साईज असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. मग लॉजिकल ऍड्रेस प्लस काय असणार आहे फिजिकल ऍड्रेस इज इक्वल टू काय असणार आहे मेन मेमरीला डाटा ट्रान्समिट होणार. लॉजिकल ऍड्रेस प्लस फिजिकल ऍड्रेस दोन्हीचे मिळून काय होतात मेन मेमरीला असणार म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे सीपीयू पासून मेन मेमरीला ट्रान्समिट होतो. मग त्यात कोड मेमरी असते, कोड मेमरी म्हणजे काय असणार आहे तुम्ही इन्स्ट्रक्शन कोड असणार म्हणजे अप कोड असणार ऑपरेंड असणार मग त्या दोन्ही पण काय केलं जातं मेजरिंग केलं जातं अपकोड काय असणार आहे ऑपरेंट काय असणार आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन कोणती दिल्या ऍडिशन दिल्या सबट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन दिल्या ती इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर परत त्याचं जे कन्वर्ट होणार पेज नंबर कोणता सिलेक्ट करणार आहे फ्रेम कोणती सिलेक्ट करणार आहे पेज साईज त्याची किती असणार आहे फ्रेमची साईज किती असणार आहे सगळं ते सिलेक्ट करणार नंतर काय होतो मेन मेमरीला पास करणार आहे. हे जे सगळं आहे ते काय असणार आहे इंटरनल स्ट्रक्चर असणार आहे. हे ऍड्रेस जनरेशन तुम्हाला समजलेत का काय असणार आहे. ऍड्रेस जनरेशन मध्ये 2 टाईप आहेत लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस. आता इथं बघा नंतर तुम्हाला एक पॉइंट आहे बघा कोणता पॉइंट आहे ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशन मेमरी मॅनेजमेंट युनिट. आता मेमरी मॅनेजमेंट युनिट मध्ये पॉइंट आहे म्हणजे त्यात तुम्हाला सांगितलं जाणार आहे मेमरी मॅनेजमेंट युनिट मध्ये पेज नंबर तुमचा कसा सिलेक्ट करणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मेमरी लोकेशन तुम्ही एखादी सिलेक्ट केली आणि मेमरी लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर सेगमेंट बेस ऍड्रेसला कसं जाणार कंट्रोल प्रोटेक्शन कसं करणार आहे परत कोणत्या ब्लॉकला पास होणार आहे ब्लॉक कोणत्या असणार आहे 0, 1, 2, 3 असे काय असणार आहे ब्लॉक असणार आहे मग त्या सेक्टर सिलेक्ट करणार ऑफसेट सिलेक्ट करणार आहे साईज सिलेक्ट करणार आहे ते कसं असणार आहे ते आपण मेमरी मॅनेजमेंट युनिट मध्ये बघणार. कोणत्या मेमरी लोकेशनला गेल्यानंतर कोणत्या ब्लॉकला पास होतोय तो नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे. म्हणजे लॉजिकल ऍड्रेस कन्वर्ट काय करतो फिजिकल ऍड्रेस मध्ये कन्वर्ट करणार ते मीन्स काय असणार आहे मेमरी मॅनेजमेंट युनिट असणार आहे. म्हणजे जर टोटल कसं असणार आहे लॉजिकल ऍड्रेस प्लस फिजिकल ऍड्रेस
इज इक्वल टू मेमरी मॅनेजमेंट युनिट कसं असणार आहे ते आपण नेक्स्ट पॉइंटला बघणार आहे. नेक्स्ट पॉइंटला तुम्हाला एक ब्लॉक डायग्राम दिले जाईल, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल लॉजिकल ऍड्रेसच प्लस फिजिकल ऍड्रेस लक्षात येईल त्यावेळेस. आता तेवढं तुम्ही लक्षात ठेवा लॉजिकल ऍड्रेस काय असणार आहे आणि फिजिकल ऍड्रेस काय असणार आहे. लॉजिकल ऍड्रेस स्पेस ते जे साईज फिक्स दिलेले असते, फिजिकल ऍड्रेसचे पण काय असणार आहे साईज फिक्स असणार आहे आणि पेज साईज पण काय असणार आहे फिक्स असणार आहे. मग त्याच्यावरून तुम्ही लॉजिकल ऍड्रेस डिवायडेशन करणार आहे पेज नंबर आणि पेज साईज म्हणजे पेज ऑफसेट, फिजिकल ऍड्रेसचे पण फ्रेम फ्रेम नंबर आणि फ्रेमची साईज असे डिवायडेशन करणार आणि पेज साईज तुमची काय असते फिक्स असणार. मग त्याच्यावर तुम्ही नंबर ऑफ पेज काढू शकता, नंबर ऑफ फ्रेम, नंबर ऑफ एंट्रीज इन टू पेज टेबल आणि साईज ऑफ द पेज टेबल हे तुम्ही काढू शकता. हे एक्झाम्पल तुम्हाला विचारणार नाही म्हणजे एक्झामला वगैरे विचारणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा पेजची साईज जेवढी असेल तेवढीच काय असणार आहे फ्रेमची साईज असणार आहे. पण ठीक आहे, ह्याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट आता काही स्टार्ट करता येणार नाही कारण नेक्स्ट पॉइंट आहे तो मेमरी मॅनेजमेंट युनिटचा मोठा पॉइंट आहे तो, त्यात ब्लॉक डायग्राम वगैरे आहे. मग ते पेज पेज नंबर पेज साईज कसे असणार आहेत ते नेक्स्ट लेक्चरला सांगते. आता तुम्हाला लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस मधला डिफरन्स समजलाय का? लॉजिकल ऍड्रेस मीन्स काय असणार आहे? लॉजिकल ऍड्रेस मीन्स काय असणार आहे? व्हर्च्युअल ऍड्रेस. व्हर्च्युअल ऍड्रेस काय असणार आहे लॉजिकल ऍड्रेस मध्ये? डिवाइडेड इनटू ब्लॉक्स कॉल्ड सेम सिलेक्ट करणार का पेज सिलेक्ट करणार आहे? पेज पेज सिलेक्ट करणार. पेज 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 सिलेक्ट करणार आहे. फिजिकल ऍड्रेस फ्रेम फ्रेम हा भाई. हा अरे फिजिकलला फ्रेम मध्ये डिवाइड करतोय आपण, है ना? होय फिजिकलला फ्रेम. तो पॉइंट फिजिकल मध्येच लिहायचा ना खाली? हो रिवर्स लॉजिकल खाली लिहिले ना काहीतरी. ते कन्फ्युजन झालं काय कळलंच नाही तिथे. अरे गणित कसलं वेळ का शिकवलं? लॉजिकलचा पॉइंट वर पाहिजे ना, तो फिजिकलचा खाली पाहिजे ना तिथे पॉइंट मध्ये. हा असं काहीतरी. हो हा हा चालेल.
अरे सॉरी, जरा नेटवर्क इश्यू आहे जरा. बरं ठीक आहे, आवाज येतोय ना माझा? मी तुम्हाला पीपीटी शेअर करताना फक्त तुम्हाला लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस एवढंच फक्त तुम्हाला देणार आहे कोड पेपर येईल. आणि खालचं जे एक्झाम्पल आहे ते इम्पॉर्टंट नाही, एवढं तुम्हाला रेफरन्स साठी फक्त सांगितलं होतं एक्झाम्पल. म्हणजे पेज नंबर मध्ये कसं डिवायडेशन होणार आहे आणि फ्रेमचं कसं डिवायडेशन होणार आहे, फ्रेमची साईज कशी असणार आहे, एक्झाम्पल तुम्हाला फक्त रेफरन्स साठी एक्सप्लेन केलेलं होतं. वरचे दोन पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस, एवढे फक्त दोन पॉइंट लक्षात ठेवा. आणि कोड मेमरी, नेक्स्ट लेक्चरला आपण मेमरी मॅनेजमेंट युनिट, म्हणजे आपण लॉजिकल ऍड्रेस आपण फिजिकल ऍड्रेस मध्ये जे तुमचं इंटरफेसिंग होणार आहे, म्हणजे पेज नंबर फ्रेम कसे सिलेक्ट होणार आहे, सेक्टर कसा असणार आहे, परत कंट्रोल प्रोटेक्शन बस कसे असणार आहे, ऑफसेट सेक्टर कसा असणार आहे ते आपण बघणार आहे. एखादा डाटा तुम्ही दिला मेमरी लोकेशनला तर तो कसा सेगमेंट बेस्ड ऍड्रेसला पास होणार आहे, कंट्रोल प्रोटेक्शन कसं करणार आहे हे आपण बघणार आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता स्टॉप करूया, तुमचं प्रॅक्टिकल स्टार्ट होईल, सीबीबीचं प्रॅक्टिकल स्टार्ट होईल. मला सांगा पीपीटी आपल्या कुठपर्यंत दिली तुम्हाला? थर्ड युनिटच्या जेवढ्या आतापर्यंत झाले तेवढ्या पीपीटी दिलेत का तुम्हाला माझ्या पेपरच्या? फक्त कालच्या आणि आत्ताच पॉइंट त्या राहिले असतील ना, मेमरी ऑर्गनायझेशन आधीच्या पण राहिले. एकच फक्त दिल्या का तुम्हाला? बर ठीक आहे, मी चेक करते क्लास गुगल क्लासरूम ला आणि परत राहिलेले आहेत तुम्हाला सेंड करते. अच्छा आतापर्यंतचे सगळे जेवढे आहेत तेवढे. आणि बॅकच्या पेपरचं कोणतरी विचारत होत काल, हा बॅकच्या पेपरचं तुमचं रिटेस्ट होणार आहे. आणि तुम्हाला जर कुठल्या जर काही प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे कमी असं वाटत असेल, मार्क्स कमी पडले त्या पेपर मध्ये वगैरे किंवा क्वेश्चन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही रिटेस्ट देऊ शकता. त्याचं टाइम टेबल तुम्हाला दिले का रिटेस्टचं? नाही दिलं अजून. सांगितले का कधी आहे काय? हा एसी टू नंतर होईल. बरं ठीक आहे, टाइम टेबल आहे तुम्हाला दिलं जाईल टाइम टेबल, हा नंतर होईल तुम्हाला. मग तुम्हाला म्हणजे तुमचे तुम्ही आता एक्झाम देणार रिटेस्ट, जे फायनल मार्क्स असणार आहे म्हणजे आता तुम्हाला मार्क्स कमी पडणार आणि मागच्या वेळेस तुम्हाला जास्त मार्क्स पडलेले ते मागच्या वेळेचे धरले जाणार नाही. रिटेस्टला जे फायनल असतील तेच तुमचे काय करणार आहे, फायनल मार्क्स धरणार आहे. मागच्या वेळेस कमी जास्त होते आता कमी पडले तेच मार्क्स धरा असं नाही. त्यामुळे रिटेस्ट देताना आपण विचार करून द्या, जे शक्यतो बॅकला त्यांनीच रिटेस्ट द्या. मॅडम आय एस सी टू एमसीक्यू ची आहे ना? बर ठीक आहे, हा हो एमसीक्यू आहेत आय एस सी टू एमसीक्यू होणार आहे. आणि जी फायनल असेल ईएससी ही बहुतेक ऑफलाईन होऊ शकते. मी ऑफलाईन कसं घेणार आहे ते बघूया. ऑब्जेक्टिव्ह आहेत का ब्रॉड क्वेश्चन देणार आहे ते अजून काही नोटीस आलेले नाही, नोटीस आलेले की तुम्हाला सांगितलं जाईल. पण बहुतेक ऑफलाईनच होणार आहे ईएससी. आयएससी सेकंड आहे ती ऑनलाईनच होणार आहे. किती असणार आहे? थ्री युनिट कम्प्लीट असणार आहेत. तीन युनिट तुमचे जे आहेत तेवढे आयएससी सेकंडला असणार आहे. टोटल तीन युनिट आणि आपला उद्या थर्ड युनिट कम्प्लीट होईल. आपला एकच पॉइंट राहिलाय थर्ड युनिट कम्प्लीट आपला उद्या. उद्या नसेल माझा लेक्चर, आता मंडेलाच असेल लेक्चर, मग त्यावेळेस नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट होईल आपला थर्ड युनिट. आणि उद्या सुट्टी आहे सांगितले का?
नाही सांगितलं. हाँ, क्रिसमसची सुट्टी असेल उद्या. उद्या काय मग लेक्चर व्हायचे नाही, आणि परवा मग सॅटरडेला 11 वाजता होतील मग तुमचे लेक्चर. ठीक आहे, हो आता प्रॅक्टिकल होईल बघा तुमचं स्टार्ट केपीपीचं. हेलो. यस मैडम. आज आपला आहे प्रॅक्टिकल. हे आपलं काय काय राहिले प्रॅक्टिकल मधलं, एकदा बघूयात. प्रॅक्टिकलचं काय राहिले आपलं? व्हर्च्युअल फंक्शन्स राहिलेत मला वाटतं. बाकी सगळं झालंय प्रॅक्टिकल. प्लस प्लस आहे. आता उद्याच्या काय काय, उद्याच्या सुट्टीचं सॉरी, नेक्स्ट वीक मध्ये काय काय आहे, काय काय घ्यायचंय तुमचं? फर्स्ट झालाय चॅप्टर म्हणजे आता काय त्यातला सेकंड चॅप्टर वगैरे असेल ना. नाही, सेकंड चॅप्टर मधले पण निम्मे पॉइंट आहेत नाही का? निम्मे पॉइंट आता नेक्स्ट चॅप्टरला घेऊ, भरपूर वेळ आहे आपल्याला. प्रोग्राम्स बेस्ड ऑन ब्रांच कॅन लुपिंग स्टेटमेंट. हवा मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला दिसेल. स्क्रीन झाली शेअर. हाँ झाली. हे बघा, आता प्रोग्राम्स बेस्ड ऑन ब्रांचिंग अँड लुपिंग स्टेटमेंट, प्रोग्राम्स बेस्ड ऑन कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर, प्रोग्राम्स बेस्ड ऑन इनहेरिटन्स कन्सेप्ट, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता हे आपलं सगळं झालंय घेऊन बरोबर, हो पण तरी सुद्धा हे सगळं प्रॅक्टिकल तुमचं जेवण आपलं ऑफलाईन चालू होईल. मे बी नेक्स्ट मंथ मध्ये वगैरे तुमचे प्रॅक्टिकल चालू होण्याची शक्यता आहे, पण त्यावेळेला हे आपण सगळं परत घ्यायचं. जर तुम्हाला क्वेश्चन मी सांगणार, थोडेफार प्रोग्राम्स करायचे आणि मग जर्नलचं रेडी करून ठेवा. ऑलमोस्ट तुम्ही येथील रेडी करून ठेवलं असतं, तुम्हाला सांगितलेलंच आहे. एखादा दुसरा प्रश्न इकडे तिकडे होईल आणि ते करून मग जर्नल फायनल तुमचं प्रिंट करूया. तुमचं काय एस वायचं काय पॉइंट राहत नाही प्रॅक्टिकलचा, राहिला प्रश्न तुमच्या एडिटरचा. एडिटर इथे अवेलेबल आहे. ओके, हा एडिटर दिसतोय का? हाच वापरताय ना तुम्ही मागच्या वर्षी पण? हो यावर त्याचं न्यू करायचं आणि इथं प्रोग्राम लिहायचं.
ह्याचा आपण प्रोग्राम केलेत ना, ह्याचा आपण प्रोग्राम करणार आहे ना, हो नाही की नाही? हा एडिटर तुम्हाला वापरायला येतो, हा एडिटर ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांनी सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या आणि ह्या एडिटर वरती ते सगळे प्रोग्राम्स घ्या प्रॅक्टिकलचे, ठीक आहे? आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर काय म्हणून प्रॅक्टिकल्स झाला पॉइंट ऑफ, त्यानंतर थेरी सगळी झाली आपली, प्रॅक्टिकल घेऊन झालेलं आहे ऑनलाईन सगळ्या ह्याच्यावरती, आता मग आता आपलं काय म्हणते रिव्हिजन, आपली सेकंड चॅप्टरची ऑलमोस्ट होत आलेली आहे, काय प्रोग्राम्स हे सगळे प्रोग्राम्स आपले घेऊन चालले आहेत, खूप वेळा घेतलेले आय थिंक, कारण आपला लेक्चरच आपण काय घेतलं होतं प्रॅक्टिकल ओरिएंटेड, नाही की नाही? आपण प्रत्येक कॉन्सेप्टचे प्रोग्राम बघितले लगेच तिथल्या तिथे रन करून, त्यामुळे तुमचं ऑलमोस्ट सगळं प्रॅक्टिकल पण कव्हर झालेलं आहे, तर राहिला प्रश्न कशाचा आहे तर काय घ्यायचंय इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये, आता काय घेऊयात, आता आज प्रॅक्टिकल ला काय घेऊयात, काय तुमच्या क्वेरीज आहेत का प्रॅक्टिकल चे? मॅडम काय घेऊया तुम्हाला, आता तुम्ही एक लिस्ट दाखवली, बोला सगळी लिस्ट होती दाखवते, मग हे आता म्हणजे तुम्ही घेतले त्यातले प्रोग्राम्स लिहायचे आणि डायरेक्ट प्रिंट करायचे का तुम्ही देणार? कधी प्रॅक्टिकल ला? नाही प्रॅक्टिकल ला ना, आपले ऑफलाईन प्रॅक्टिकल चालू झाल्यावर ना, जर्नलच आता म्हणतोयस फक्त का तू? हा ब्रांचिंग अँड लुपिंगच दिलंय ना आम्हाला, ते स्क्रीनशॉट काढायला आणि ते हे बनवायला वर्ड फाईल. हा, नाही दुसरे पण बनवून ठेवा की नाही बनवले तर त्या वेळेला बनवायला लागणार कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा. आता हे बघा, आता जे झालंय सगळं प्रॅक्टिकल आपल्याला दिले, म्हणजे आम्हाला पाहिजे तो प्रोग्राम काय नाही नाही आपल्याला पाहिजे का तो कसा बरं मी देईन, मीच देणार रे. आता हे बघा आपले जे काही झालेत की नाही प्रोग्राम्स, ते सगळे प्रोग्राम्स आपल्याला माहितीच आहेत, मग मी काय करणार आहे, आता आपलं प्रॅक्टिकल सपोज आता तुम्ही ऑफलाईन प्रॅक्टिकल आणा ब्रांचिंग अँड लुपिंग कन्सेप्ट, मी काय सांगणार चला इफ एल्सचा ना इवन ऑडचा घ्या, एक प्राईमचा घ्या, एक लुपिंग मधला कुठला घ्या, एक स्टार्सचा घ्या, एक फिबोनाची सिरीज घ्या, झालं ह्याचे प्रिंट काढा जर्नल लावा, हे सोडून जे मी एक्स्ट्राचे प्रोग्राम्स देईन ते तुमच्या सेटसाठी असणार आहे, जर्नलचे प्रोग्राम्स मी ठरवणार आहे, त्यामुळे ते नाही तुम्ही घ्यायचे. आणि अजून ऑफलाईन प्रॅक्टिकल परत होणार आहे आपलं 1 महिना, मग त्यात आपलं होऊन जाते ना सगळं करून, कमीत कमी आपल्याला 3 आठवडे प्रॅक्टिकलला मिळणार हे लक्षात घ्या, ऑफलाईन प्रॅक्टिकलला. आपलं ऑनलाईन सगळं प्रॅक्टिकल झालेलं आहे, आपलं रिव्हिजन चालू आहे, मग त्यामुळे काही आता तुम्ही काही प्रॅक्टिकलच जरी ते केलं नाही स्क्रीनशॉट नाही घेतले तरी चालत, फक्त प्रोग्रॅमिंग करत राहा इतकंच माझं म्हणण्यात, हे की नाही दिसले ब्रांचिंग लुपिंग तुम्हाला वाटते ते प्रोग्राम करा वेगवेगळे, किंवा मी प्रोग्रॅमिंगची लिस्ट पाठवून देऊ का तुम्हाला, मी एक प्रॅक्टिकलची असाइनमेंट देऊ का प्रोग्रॅमिंगची, म्हणजे काय ह्याची असाइनमेंट नसणार आहे, हा मग ती एक लिस्ट पाठवते त्याप्रमाणे तुम्ही प्रोग्राम करून बघा, एखादा नाही आला आपण डिस्कस करूयात, ठीक आहे? तुमची प्रॅक्टिस होईल, हे जर्नलचं नाही, जर्नलचं सेपरेट असणार आहे, त्या वेळेला मी सांगते कुठले घ्यायचे जर्नलला, फक्त तुम्ही तुमचं प्रोग्रॅमिंग चालू ठेवा, ठीक आहे? अजून काही शंका? नाही काही.
प्रोग्राम्स आपले वन बाय वन आपण त्या वर्षी घेतलेले आहेत. आता काय तुमचा नवीन आता हे बघा हाचा टॉपिक आहे की नाही, नेक्स्ट सेमिस्टर आहेत की नाही, बऱ्यापैकी तुम्हाला थोडं डिफिकल्ट आहे, थोडा अवघड असतो सिलेबस याचा, डेटा स्ट्रक्चरचा. ते नंतरची गोष्ट, आता तर सी प्लस प्लस सुरू करू. आता काय काय अजून काही नवीन पॉइंट, काही नवीन हे आहे का जे आपल्याला काही डिस्कस करू शकतो असं? हॅलो. यस मॅम. एनी काही क्वेरीज वगैरे आहेत किंवा काही नवीन काही शिकायचं आहे असं काही आहे का? म्हणजे आपण त्या दृष्टीने काहीतरी घेऊन घेऊया. एआय चे लेक्चर आज आपलं झालं असतं पूर्ण प्रॅक्टिकलच्या वेळात थोडस. हॅलो. यस मॅम. दुसरी कुठली कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायची आहे का तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे असं विचारते मी. आणि एखादी कन्सेप्ट असेल तर ती आपण एक्सप्लेन करूया, डिस्कस करूया काहीतरी. त्याशी जसं ओएस चं तुम्हाला सांगितलं, ओएस तुम्हाला काही फारशी माहिती नव्हती,
काय ना शोधून थोडंफार युनिक्स रिलेटेड काही कन्सेप्ट वगैरे. हे तुम्हाला एक कोणाला ह्याच्याबद्दल काही हे आहेत का, म्हणजे तुमचे ओपिनियन आहेत का, की आता जी करंट एज्युकेशन सिस्टीम आहे आता 2020 ची, ह्याच्याबद्दल काही म्हणजे सजेशन आहेत का की कशी असली पाहिजे आताची एज्युकेशन सिस्टीम इन दिस कोविड, त्याबद्दल काही तुमचे हे आहेत का?